वाह मीनल, हे तुमच्याकडचे रोड एकदम रापचिकन स्टाईलच आहेत ग, मजा आली. जय, मी लहानपणापासून बघत आली. हे रोड आधी जसे होते ना तसेच आत्ता पण आहेत. अरे वा, म्हणजे आम्ही लेटच केले या सगळ्यासाठी. असं का म्हणतो जय? अगं म्हणजे आत्ता जी रोड ट्रिप आपण एन्जॉय केली ना ती लहानपणीच करायला मिळाली असती ना तर जास्त मज्जा आली असती ना, म्हणून म्हटलं मी असं. तुला काय वाटतं रे भावी कलेक्टर साहेब? हा मुळात तू लाज वाटणाऱ्या गोष्टीकडे माझ्या मस्तीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतोय ना, मला तेच पटत नाहीये. असं मग तू कसं बघतोय या सगळ्या गोष्टींकडे? मी या गोष्टीकडे सर्वसामान्यांच्या अडचणीच्या दृष्टीने बघतोय. म्हणजे बघ ना, किती त्रास होत असेल एखाद्या गरोदर बाईला इथून डॉक्टरकडे जात असताना, किंवा किती त्रास होत असेल एखाद्या म्हाताऱ्या माणसाला इथून गाडीवर जात असताना. अरे हे खेळ आहे खेळ, कळलं ना? इथली लोक एवढी स्ट्रॉंग असतात, आपल्यासारखा फरक नाही पडत त्यांना. आला मोठा चल. अरे जय, असं कसं म्हणतो त्यांना फरक नाही पडत? ए अरे यार, तुम्ही दोघं गप्प बसा, समजलं ना? आणि इथे आपलं कॉलेज नाहीये तो तुमचा स्पर्धा परीक्षेचा जीडी राऊंड खेळाल. हा हे माझं गाव आहे आणि हे जसं आहे तसं आहे, समजलं? सो तुम्ही दोघं, मी आता सांगते, आपण जेव्हा कधी कलेक्टर होऊ तहसीलदार होऊ त्यावेळेस या प्रॉब्लेमकडे लक्ष देऊ, ठीक आहे? नाही तर सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि आत्ता आपण माझ्या गावी म्हणजेच माझ्या घरी माझ्या आईचा पहिला बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आलेलो आहोत. सो माझ्या आईला मोठं सरप्राईज देण्यासाठी आलेलो आहोत. मग आधी हे लक्षात घाला तुम्ही दोघांनी, समजलं? येस, मग ते याला सांग आधी. तू ना जय पागलच आहेस, चला घरी. अगाय मी घेते की तू कशाला त्रास करून घेते? मला कसला आलाय त्रास? खर तर ह्या दिवसात तुला कसला बी त्रास नाही झाला पाहिजे, होय का नाही? हो जावई बापू. वय गडे दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात एवढी काळजी घ्यावी लागली, मग 8-9 महिन्यात किती काळजी घ्यावी लागेल गं आई तुला? अगं आई हाय, मी नाही घेणार तर कोण घेणार काळजी? हा आई, काळजी तर तुम्हीच घेणार. हा पण जशी सोनलची काळजी घेताय तशी मिनलची पण घ्या म्हणजे झालं. हा म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला? हेच की गेल्या महिन्यापासून तुम्हाला फोनवर आणि हिला कानावर बोलतोय, आपल्या मिनलचं लग्नाचं वय झाले. पुढचा मागचा कसलाही विचार न करता उरकून घेऊ. म्हणजे कसं, तुम्ही तुमच्या काळजीत न आणि मी माझ्या दिलेल्या शब्दात न मोकळा, है की ना सोने? आईच्या काळजीचं कळतंय हो, पण तुम्ही कुठल्या शब्दात न मोकळे व्हाल? घ्या आता, असं बोलताय बघताय की जसं तुम्हाला माहितीच नाही मी काय बोलते. हा हे बघा आई, आपल्या मिनलला माझ्या मावस भावाचं म्हणजे जालिंदरचं एक नंबर स्थळ आहे बघा. पोरगी अगदी राणीसारखी सुखात राहील आणि तुम्ही सुद्धा इथं शेतात अगदी निवांत राहाल, काय सोने? हा जय शरद, ही जी शेती आहे ना आणि हा जो रस्ता आहे ना हा जाल्याच आहे. म्हणजे माझ्या आजोबांनी माझ्या जन्माच्या पण पूर्वी ही शेती होती ती जाल्याच्या आजोबांना विकली आणि ही गोष्ट माझ्या वडिलांना नाही आवडली. अरे शेवटी मरेपर्यंत त्यांना ही गोष्ट खूप टोचत राहिली रे. असो शेवटी शेत गेलंच हे आमच्या हातातून. अरे रे, पण मिनल तुझ्या आजोबांनी ना मुळशी पॅटर्न सिनेमा पाहायला पाहिजे होता, म्हणजे त्यांना कळलं असतं की शेती विकायची नसती हो, शेती राखायची असती. मिनल हे बघ याचं डोकं, शेती 1987 साली विकली असेल राईट? आणि मुळशी पॅटर्न आलाय 2018 ला, मग ते कसं बघणार होते रे? अरे येड्या भोप, अरे म्हणजे भावा असं बोलायचं असतं रे, कळलं ना? आणि हे बघ तू ना माझे जोक असे जास्त सिरियसली नको घ्यायचं, काय तुझ्या डोक्याला ते झेपत नाहीत आणि मग असं ज्ञान पाजळत बसतो मला. मला चांगलंच माहितीये तू आणि तुझे जोक्स काय लायकीचे असतात ते. ओय लायकी कोणाची काढतो रे, अभ्यास किड्या. मी अभ्यासू किड्या? मग तू कुत्रा आहे कुत्रा, ते पण पिसाळलेला सारखा भाव भाव भोंकत असतो कुत्रा. ए अरे तुम्ही दोघं ना गप्प बसा, तुम्हाला गोडीच सांगते. आणि ना तुम्ही दोघे एकमेकांची जी काही खेचायची ना ती आत्ताच्या आता खेचा आणि इथल्या इथेच खेचा. घरी जाईपर्यंत ना आईच्या समोर तुमचे हे रंग ना दिसले नाही पाहिजे, समजलं? कळतंय ना?
कळते हो, पण मिनीला अजून शिकायचं आहे, मग मधीच हे लग्नाचं काय? मधी बिधी काय नाही, जे काय आहे ते सरळ आणि स्पष्ट आहे. शिकून तरी कुठं कलेक्टर होणार आहे म्हणा? हा, जेवढ्या लवकर तिच्या डोक्यातून ते शिकायचं खूळ काढता येईल ना तेवढ्या लवकर काढून टाका, आणि त्याचबरोबर तिला त्या पुण्यातून पण बाहेर काढा. कळलं का? हा, चला येतो मी. एक तर आधीच पावसा पाण्याचे दिवस आहेत. ऐक, इथे मी आली आणि तू कुठे चाललं रे? ती दार धरत होतो. हो का? बरं बरं बरं. ऐक, हे ना माझे पुण्यातले मित्र, हा जय आणि हा शरद. आणि तुम्हाला सांगते, हा आहे जालू म्हणजेच जालिंदर. आणि हे जेवढं शेत इथे दिसतंय ना, त्या सगळ्या शेताचा हा मालक. आणि हा गावातला सगळ्यात मोठा बागायतदार. अरे त्यात काय काय मग, कसा वाटला जालू? हाय जालू, आय मीन जालिंदर. मी जय, नाव तर ऐकलं असेलच. माती असू दे. हां, आणि मी शरद. ही सगळी शेती तुम्ही करता का? हा मीच करतो की. चांगलं आहे, भारी आहे. म्हणजे तुमच्यासारख्या तरण्या पोराला असं शेती करताना बघून खरंच भारी वाटलं. अरे शरद, ही गावाकडची मुलं आहेत ना, ही शेती नाही करणार, काय तू करणारच? तसं नाही रे, पण मी ऐकलं होतं की गावाकडली पोरं नुसत्या टवाळक्या करत तालुक्याला बोंबलत फिरत असतात म्हणून. शरद, तू ना त्या गावाकडच्या टुक्कार वेबसिरीज बघणं ना बंद करा. ते काय, तिकडे जाऊन त्या वेबसिरीज बघतो आणि इकडे येऊन नको ते तर्क लावत बसतोस. बाकी जालू भाऊ, तुम्ही ऊस मस्त पेरलाय बरं का? आवडला? ऊस पेरत नसतात, ऊस लावत असतात. म्हणजे मला माहीत होतं, मी आपलं टेस्ट करत होतो तुम्हाला ह्या शरदला. असू दे असू, त्याला काय. बरं झालं आता तुमचं. बरं जालू, चल येते मी. हा, आणि धर तू तुझं दार. हा बाय. धरणार तर आहेस ग, असंच दार धरत मोर सरत तुला घेरत. अहो दाजी, थांबा थांबा थांबा. काय नारू शेठ, काय चाललंय? आमचं काय, रोजच. पण तुम्ही अचानक इकडे कसं काय? का येऊ शकत नाही? हाय का, आता तुमचंच आहे सगळं. कधी बी या कधी बी जा, आम्ही काय अडवणार आहे का? ककुणाची हिंमत आहे माझी तर नाही बाबा. तू एवढ्या कळकळीने विचारतोय तर सांगतो, पण त्याआधी विचारतो, तुझं आणि ते शेजारचा जालिंदर त्याचं नातं कसं काय? हाय का, अहो तुमच्या भाऊभाऊंचं जेवढं जमत नाही ना तेवढं फक्कड नातं आहे आमचं. बस ना मग, तुझी मोठी चुलत बहीण जशी मला दिली तशी बारकी जालिंदरला द्यावी असा शब्द टाकून आलोय तुझ्या मोठ्या चुलतीजवळ. काय सांगता? जे आहे तेच सांगतोय. अहो ते खरंय, पण सगळं अगदी माझ्या मनासारखं सांगताय की. खरंच बोलताय राव तुम्ही. पण जोडा शोभल ना? हाय का, आता साक्षात लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसल राव. आईला नारू, त्यासारखं एक तरी खत्री पोरगं त्यांना पाहिजे होतं रे. म्हणजे मा काम कसं हलकं झालं असतं. अहो दाजी, तुमच्यासारखा माणूस असताना पोरासोरांची काय गरज आहे? हा, आणि तुमचा शब्द कोण मोडणार आहे वय? कुणाची हिंमत तरी आहे का एवढी? हा, माझी तर नाही बाबा. बरं बरं, तसं तर मला पण वाटतंय,
पण बघू आता पुढचं बुडा. बरं चला चला येतो मी. बर हा चालते. अगं एक दोन महिन्यापासून यांचं सारखं हेच चाललंय. माझ्या भावाचं लग्न, माझ्या भावाचं लग्न, माझ्या भावाचं लग्न. जणू काय यांचा भाऊ 2 महिन्यातच म्हातारा होणार आहे. आणि आपल्या मिनी पाशीच काय अडलंय ग यांचं? बाहेरच्या पोरी काय खुडल्या काय? सोने मला तर काय बोलावं सुचतच नाही बघ. आणि त्यात आपली पोरगी फटकडी, ती काय त्या जालिंदरसाठी तयार होणार नाही बघ. मला तर वाटतंय ह्या सगळ्यामध्ये आपण दोघीच भरडल्या जाणार. मला तर असंच दिसतंय बघ. असं कसं भरडू? आपण ना मिनीला एकदा नाही बोलायलो म्हणजे सगळं मिटलंच की? इतक्या सहजासहजी मिटल का ग? हा ग मिटल गाय, तू नको काळजी करू. बाकी बघ, ही तर आपण तिची काळजी करतोय आणि पोरगी पुण्यात काय दिवे लावत असेल काय माहित. हा हा हा, अगं माझी मिवणी 100-200 वर्ष आयुष्य बघ तुला. आता तू जास्त विषय छेडून आलो घरून. काय माझा विषय? आणि ताईडी कुठे हाय की घरीच? तिलाच तर सोडून आलोय. वा एक नंबरच. बाकी तू कस काय अचानक? दाजी उद्या ना आईचा वाढदिवस असतो आणि आम्ही तिचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. मग म्हटलो एवढ्या वर्षातून कधीतरी आईचा वाढदिवस साजरा करावा म्हणूनच आलोय आम्ही. भारी भारी भारी. बाकी हे दोघं कोण? दाजी हे दोघं ना मी पुण्यामध्ये शिकायला असते ना तिथले माझे मित्र आहेत. हा जय आणि हा शरद. बरोबर चला जावा तुम्ही घरी, मी निघतो काम आहे ते मला. बरं दाजी, तुम्ही म्हणताय ना दीदी तर घरी आहे. चालेल मी भेटते दीदीला. हा आणि हो उद्या तुम्ही लवकर या बड्डेसाठी, कळालं? अगं आता तू आले म्हणलं येणारच की. काय दाजी चला येते. चल चल चला हा बाय. चल ना जय. ताईडी आली आहे म्हणजे मज्जाच. आणि तू बरोबर असल्यानंतर मज्जा तर येतेच ना ग मिनू. काय मस्त आणि मोकळी हवा आहे ना. श्वास घ्यायला पण एकदम असं हलकं हलकं वाटतंय. हो ना शरद? काय हा लंपटपणा देवा, हे ऐकण्यापेक्षा मला बहिर बिर का नाही केलं रे बाबा. तुझं हे बोर बोलणं ऐकून ना देव आधी बहिरा झाला असेल तो काय तुला बहिरा करणार रे. ए तुम्ही दोघं आता शांत व्हा. आणि ना तुमचं एकमेकांना दिवस ना आता बंद करा. तुमचा टाइम ऑफ झालेला आहे कारण समोरच आता आपलं घर आलेलं आहे. सो आपण लवकर घराकडे जाऊयात. समजलं? बावळट कशाला नादी लागतो उगाच. एक नंबर नशिबेला का तुझं? आत्ताच आईला डायरेक्ट बोलून आलो आणि जसं देवाने आपलं ऐकावं तसं मिनलनी पण आजच्याच दिवशी यावं. काय योगायोग जुळून आलं बघ. अरे सगळ्यात आधी तर मलाच दिसली ती. आम्ही तो वरी बसलो होतो मोबाईलवर व्हिडिओ बघत एका हिरोईनचा. तेवढ्यात समोर ना आपल्या हिरोईननी यावं आणि असं वळून तिच्याकडे बघावं. एक नंबर तर नशीब आहे आपलं. बाकी तू बोलला काय विषय? अरे गेल्या महिन्यापासून बेजार केलं होतं बघ. शेवटी वाईटागून तिला सोडायलाच आलो आणि आता सोडलं पण आणि सोडून निघालो पण. निघालो का नाही? पण मी काय म्हणतोय जर त्यांनी कानकुन केलं हां तर आपला ठरलेला विषय मिळेल समोर करायचं काय. लका आपला शब्द आहे तुला. आधी तुझं लगीन मग माझं बघीन. अंग असं एक नंबर काम केलं बघतो. आणायशी मिळेल पण हितच आहे. मी तो उतावेळ आहेच घ्या की भरपूर लगेच. अरे उद्याच्या आईचा बड्डे का फिड्डे? हां उद्या सकाळी येतो डनच करून टाकतो. नक्की 100% याला म्हणतात भाऊ. बस का मग ते तर आहेच. बरं चला मी येतो आता, वस्तीवर गुरांची कामं पडलीत. अरे चल मी पण येतो की लगेच. झालं तिथली माझी काम झालं का? बरं चल बस पटकन चल चल बस बसला भाई. हां शरद मस्त आहे ना? अगं दिदे कॉल टाकायचा ना, आलो असतो की लगेच न्यायला. हा अरे कुठे एवढं लांब आहे, आलो गप्पा गोष्टी करत. मला कळलंय का आलाय ती. दाजी बोलून गेलं मला. तुला कसं कळलं?
मी तर घरी कोणालाच सांगितलं नाही. आणि दाजी तर आत्ताच गेलेत ना, त्यांनी तुला काय कॉल बिल केलं होतं का? अगं दीदी, अशा गोष्टी कळल्या वाचून राहत असत्यात होय. हां जाऊ दे, कळू दे, चल निघते मी. हां बाकी हे तुझी काही मास्तर आहेत का? अरे हे माझे सिनियर्स आहेत. सिनियर्स म्हणजे? अरे मी ज्या परीक्षेचा अभ्यास करते ना, बर, त्याच परीक्षेचा अभ्यास हे दोघे गेल्या 4 ते 5 वर्षात करत आहेत. हा म्हणजे हे दोघं 4-5 वर्ष झालं नापास होते ती. अहो मग खरं सांगायचं ना, त्यात काय एवढं काय पाहुणं? तसंच काही समज. बरं ठीक आहे, चल निघतो मी. हा बाय बाय नारू. यार मस्त, ह्यानी तर तोंडावर इज्जत काढली यार आपली. अरे तुम्ही एवढा लोड घेऊ नका. आणि तो कुठे एवढा शिकलाय? अगं पण तो मास्तर बोलला आम्हाला. मास्तर? मला तर वाटतंय ना ह्या शरद बरोबर राहून ना मी पण मोठा दिसा लागलोय. हे हॅलो, आपण वयाने मोठेच आहोत, ही मीनल लहान आहे हे विसरू नकोस. ओय मी काय विसरत नाही कळलं ना, आणि मी एवढाच आहे, ही जास्त लहान आहे, त्याला मी काय करू. ए हळू चाला. आणि हो घर जवळ आले तो, तुम्ही आता गप्प बसा. गप्प बसा, ते बघा आपलं घर, चला लवकर. आहे कोण आले बघ, नाव घ्यावं आणि सैतानांना हाजरी लावावी. थांब थांब, कशी आहेस तू? मस्त. आणि अचानक कशी काय आली तू? सरप्राईज. आली ग माझी राणी. आली आई. राणी इकडे बॅग देते, इकडे थांब थांब, तू नको मी घेते. आई ऐक, पहिले हेत ना माझे पुण्यातले मित्र, हा शरद आणि हा जय. या ना. या इथं या. माझी पा तायडे, कशी आहेस? मी बरी आहे. आणि बाळ काय म्हणतय? काय ग दैडे, दाजी इतक्या लवकर का गेली रिटर्न? अग घरी गुरांची काम कमी आहेत वे. होय. बर तुम्ही दोघींनी नाही विचारलं की आम्ही इथे का आलोय म्हणून? हाय का आता आपलं लेकरू इतक्या दिवसांनी घरी आलं, हा कोणाला नाही आवडणार. आणि त्यात काय विचारे कशाला आली आणि काय आली? हा बर जाऊ द्या, तुम्हाला कळेल की आम्ही इथे का आलोय. तेवढे तुला पण कळेल आणि आई तुला पण कळेल. आणि या दोघांना तर ऑलरेडी माहितीये. अगं उद्या काय मुहूर्त काढलाय वय, आत्ताच सांग की. नाही नाही उद्याच कळेल आम्ही का आलोय ते. काय सोने, दाजी मग अशी बोलू नाहीत का गेलं की मिनीचं लग्न त्या जयल्यासोबत लावून द्यायचंय म्हणून? काय माझं लग्न? हाय का आता असं बोलते जसं काय माहितच नाही. अगं दाजीनं त्या फुगीर जायलासाठी म्हणजे त्याच्या मावस भावासाठी तुला द्यायचं ठरवलंय, है ना काकू? आणि मग कशी तुम्हाला दाजी बोलून गेलं असतेलच की. आणि त्याचसाठी सोनी आली आणि तू पण आली, बरोबर आहे ना? आई काय फालतूपणा काय बरोळतोय हा नारू? अरे फालतूपणाच ती जाल्या, पण मी जी बोलतो ती खरं आहे. मी का खोटं बोलू? हा सांग बरं काकू, आऊ बोला की का गप्प का बसलाय? नाही म्हणजे त्यांनी नुसता विषय काढलाय, बाकी काय नाही. विषय नाही दाजी तर मला म्हणलं पक्कच आहे, म्हणून तुला आलो नाही चौकशी करायला. ते बोलायला काय पण बोलतील, त्यांचं काय जाते तोंड हलवायला. आणि आई मी आताच सांगते, गोडीत सांगते, माझ्या मनात असं काहीच नाहीये. आणि जर तुमच्या मनात काय असेल ना तर ते आत्ताच्या आता बाहेर काढा. आणि मी इथे आलीये ते म्हणजे तुझा पहिला वहिला बर्थडे करण्यासाठी, हेच डोक्यात घाला, कळलं? अरे काय रे नारू, चौकशी न करता बोलतो राव, गेली ना पोरगी चिडून. मला काय माहिती, मला जी दाजी बोललो तीच मी बोललो, मला काय करायचंय? बघा बाबा तुमचं तुम्ही. हा उघड आहे राव तुझं, तुला माहिती आहे ना किती चिडकी आहे ती.
काय ग बाई, आल्या आल्या रडली माझी पोरगी. देवा कसली परीक्षा घेतोयस रे बाबा. बरं तुम्ही शांत व्हा, आम्ही बोलतो मीनलला, आम्ही समजावू तिला, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मीनू काय यार, पूर्ण प्लॅनचा सत्यानाश झाला, माझ तर ना डोकंच आउट झालंय. अगं ए मीनू, हे बघ रिलॅक्स, जास्त लोड नको घेऊस याचा. आणि मला सांग, आपण इथे आईचा बर्थडे सेलिब्रेट करायला आलो ना, तर मग आपण आईचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आणि मग आपण सगळे मिळून तुझ्या दाजीला समजवूयात. सिम्पल. हां असंच करूयात. हो नाहीतर उद्याचा दिवस आईचा रडण्यात जायचा उगाच. येस का, हे बघ जोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे ना, तोपर्यंत टेन्शन तुझ्या बरोबर सुद्धा नाही फिरलं पाहिजे. रिलॅक्स ये ना. जल्या, तुला वाटतं तेवढं प्रकरण हलक्यात घेऊ नका. माझी काय म्हणायच तुला? म्हणजे तुला मला आणि दाजीला जेवढं हे सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही. एडे भोकाचे, अरे नीट क्लिअर क्लिअर बोल ना, जी काय बोलायचं ती. अगं ते कोंबडीने अंडी घोळल्यासारखं काय रे विषय बोलतो. अरे म्हणजे मला त्या दोन पोरांपैकी एका वर्ष खाय की मिनीचं आणि त्याचं लफड आहे. काय बोलतो कळतं तुला दलिंद्रे? अरे मी काल उघड्या डोळ्यानं बघितलं ना काल. जर असं असेल ना रे, तर त्या आई घालेल कापून उसत फेकी ना. मिनी फक्त माझी माझीच, आणि आत्तापासून नाही लहानपणापासून आहे. कुणी बी यावं तिला असं घेऊन जाऊ, एवढं सोपं वाटलं काय तुला? तसं नाही, पण ती शहरात राहते, शहरात अभ्यास करते. आता एवढी दिखणी वयात आलेली पोरगी शहरात नेमका कोणता अभ्यास करते हे कोणाला माहिती? म्हणून म्हणतोय हलक्यात घेऊ नको. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की आता मी हातावर हात चोळून नुसतं बसणार त्या माझ्या नाही? हा अरे चालणारच नाही, तुला ती पाहिजेच असेल तर काय ते एकदाच कान कमी ठेव ना. अरे काय कमी आहे तुझ्यात, काय नाही केलं होतं त्या घरासाठी? काय नाही केलं म्हणजे? अरे जे करायचं ती सगळं केलं आहे. केलं आहे ना, तर जे करायचं ती कर, दाजीला आतमध्ये घे नाहीतर तू जा. पण मिनी तुझ्या गळाला लागलीच पाहिजे, एवढंच पाहिजे मला. बाकी बघ बाबा आता तुझा तो. अरे तू नको लोड घेऊ, आणि तू लोड घ्यायचा आहे ना तुझ्या त्या चुलतीला समजवायचा लोड घे. तिला सांग त्या ज्यालेनी आणि त्याच्या आईबापानी काय काय नाही केलं तुमच्या घरासाठी. हा सगळंच केलंय. अरे इथून वरी झाला रोड नव्हता, तोच दिला की. हा नदीहून पाणी न्यायला जागा नव्हती, पाईपलाईनला जागा दिली. खरे खरे. आणि वस्तीवर सिंगल फेज नव्हती, सिंगल फेज आणली या पट्ट्याने. तुझ्याशिवाय झालंच नसतं काम मग. आणि एवढं सगळं केल्यावर तिला ह्या ज्यालेला पोरगी द्यायला काहीच अडचण नसली पाहिजे. आता कसं बोलला ना रे, जर अडचण असेल ना तर त्या बाईचं जगणं मुश्किल करी ना. खरं आणि तिच्या बरोबर दोन पुरींचं सुद्धा. लई आडा माणूस आहे हो ज्याल्या, जाऊन सांग तुझ्या चुलतीला. आणि नाहीच ऐकलं ना, आपलं भाऊ आहे ना दाजी कधी पडायला काय मग. हो गे तारडे, काय जास्त सिरियस तर नाही ना, म्हणजे दाजी घेतील ना ग समजून. होय ग दिदे, तू कशाला टेन्शन घेते? मी तुझ्या दाजींबरोबर गेल्या 1.5 वर्षापासून राहते. एकदा का त्यांना प्रेमाने समजवलं ना, त्या ऐकतील पण आणि समजतील पण, आणि त्या ज्यालेला जाऊन पण समजवतील. असं आहे होय, आणि मी उगाच टेन्शन घेतलं, काल रात्री झोप पण नाही झाली त्याच्यामुळे. आणि खरं सांगू का तायडे, मला लग्नबिग्नाच्या भानगडीत आत्ता काही पडायचं नाही आहे. आत्ता कुठं, माझं वय 22 आहे, अजून 4-5 वर्ष मी स्टडी करणार आहे. आणि जर स्टडी करून काही झालंच नाही ना, तर मग चांगल्या पेमेंटचा जॉब बघेन. आणि मग ह्या दोन्हीमधून एक काहीतरी झालं ना, तर मग मी लग्न करेन, आणि ते पण मी माझ्या लेवलच्या मुलासोबतच लग्न करणार आहे. हो ग बाई, तुला जे करायचं आहे ते कर, पण आईच्या बर्थडेचा काय प्लॅन आहे ते तर सांगा दी. अगं दाजींना तरी येऊ दे. अगं त्यांची गाडी घेऊन मी तालुक्यालाच जाईन, आणि तिकडून येताना केक आणीन, मग इव्हिनिंगला सेलिब्रेशन करूया, चालेल ना? मला काय बाई, तू काय बी कर, मला सगळं चालणार आहे. अगं आई काय करतेस हे तू? आणि इकडे झाडू, मी झाडते सगळ्या रूम. आज तर तुझा बर्थडे आहे ना आई. मला काय बाई, कसला बर्थडे आणि कसलं काय, सगळं दिवस सारखंच. ए राहू दे आई, दे इकडे तो झाडू, मी झाडते आतल्या रूम्स, बस इथे तू.
आहे माझ्या लग्नाच्या आधी किती बारकेन भाबडी होती ना ग आपली दीदी, आता बघ कशी पटापटा बोलती. शहरात जाऊन अशी बिंदा झाली पोरगी. ते तर आहेच बघ. बाई जागे असताना तर एकमेकांना जवळ पण येऊन देत नाहीत, पण झोपेत बघा कशा नवरा बायकोंसारखे चिटकून झोपलेत. हॅलो हॅलो, अगं मीने आवाज थोडा कमी कर की. हॅलो, हा आता येतो आवाज, बोला. काय बोलू, तूच फोन केला ना, बोल की. अहो ते आईचा बर्थडे करायचा आहे ना, या की लवकर. हा मग किती वाजता करायचा आहे बर्थडे? तर तसा दुपारी करायचा आहे म्हणा, पण तुम्ही लवकर या. कसं आहे, तुम्ही आलात ना मग दीदी परांद्याला जाणार आहे केक घ्यायला, मग तुमची गाडी लागेल ना. बर बर येतो की. आणि गुरांची कामं झाली का घरची? हा एक आहे झाले, आताच बसलो आता. बर बर आवरा लवकर आणि या पटदिशी. येतो, ठेवू का आता गाई बांधायच्या आता? हो हो ठेवा. काय म्हणाले ग दाजी, येतात का लवकर? हा अर्ध्या तासात येतो म्हणले. बर झालं, मग ते आले ना कि मी लवकर जाते आणि केक घेऊन येते. अगं पण मीने मी काय म्हणते, काय गरज आहे का एवढा खर्च करायची? हा ते लहान लहान लेकरांचे बर्थडे बिड्डे ठीक आहे, मला आता नको नको वाटतंय बघ हे सगळं. तू गप्पा बस ग आई, काय नाही बर्थडे करायचा म्हणजे करायचा. अग दिदे तू अगं चिडून देऊ नको, काय तिला जे करायचं करू दे की. आणि बर्थडे करायचा म्हणून पुण्याहून अभ्यास सोडून पोरगी इकडे आली ना. हा दिदे कर ग तू तुला जे करायचं ते. गाईज मी म्हटलं होतं ना, माणूस आहे ना असं पाहिजे. माझ्या ताईने ना आजपर्यंत मला सगळ्यात सपोर्ट केलाय. आय लव यू ताई. हॅलो काय करतो रे? अरे काय घरीच आहे, गुरांचं करतोय. त्याच्या यायला गुरांचंच कर, आमचं काय करू नको. हा अरे झाल्या, आज तर सकाळ सकाळी सुरू झालंय. हा सकाळ सकाळी जे यायला, तुझं लग्न सकाळ सकाळीच माझ्या आईने तुझ्या चुलत्याने लावून दिलं, विसरलं काय? अरे मी कशाला विसरतोय, कशाला विसरतोय, नाही विसरू सुद्धा नको. अरे झाल्या काय जाणार माझ्या, तुला कालच बोललो की. आता येतोय थोडा वेळ तिकडं, आजचे दिवस तरी दम काढला का? हा ठीक आहे ये, इथं रस्त्यावर थांबलो आहे नारायण मी, ये. हा ठीक आहे आलोच. हा काय म्हणतोय निघालाय तिकडून, यायला लागला आजच्या दिवशी क्लिअर करतो नाही बघ. एक नंबर म्हणजे बुंदी खाऊ घालतोय भावांचा. घालणार ना मग. काय उतावीळ नवर देव, कशाचा उतावीळ नवर देऊन काय, आधी लग्न जमवा आणि मग बघा. नाही तर काय आहे का, आता जमलंच म्हणून समजा की. ते तुम्हाला वाटतंय, मला तर नाही वाटत. अय काय बोलतोय, कोणाला बोलतोय कळतंय ना? हा ना रे, अरे भाऊ आहे आपला. हा एकदा शब्द दिला की दिला, मग पुन्हा बघायचंच काम नाही, आहे का नाही? मग काय तर, आणि तुमच्या दोघांचा एवढाच विश्वास नसेल ना तर चला माझ्यासोबत, तुमच्या डोळ्या देखतं जे काय करायचंय ना ते करून दाखवतो की नाही बघा. चला आम्ही भिवू का लगेच? अरे आज आला काय उद्या आला काय, एकूण एकच. चला बसा. चालते बस चल. मग हिचे काय पुढं मी आलो दार मोडून.
कसली बोर रे तुम्ही, सदान काय ती गाडवा सारखी काम करत असता हाय का दाजी, फक्त दार तर मोडायचंय, कसलं काम? बर जाऊ पुढं, मी आलो तुम्ही पोहोचू जा जा जा, चल 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 येतो ती मागणी, चल चल खरं जाऊ, चल आपलाच ना रे, चल मला माहिती मीने काय तुझ्या संग तयार होत नसती, आणि जर झालीच तर ही नारे काय होऊन देत नसतो. अरे मी येणार का ही सोन्यासारखा जमिनीचा तुकडा तुझ्या तोंडात द्यायला? हे सगळं माझं आहे, बरोबर आहे ना देवा? काय नवरी बाई, आज लय आवरून बसलाय? हो केक आणायला जायचंय ना, हे घे दाजी पाणी. अरे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पण दे की. चहा घ्या, चहा घे की. चहा घ्या की. सोने चहा ठेव तिकडच. हे बघा तुम्हा तिघींना प्रेमानं समजून सांगते, ज्याला इथं मी लग्न जमवण्यासाठी आणलंय आणि त्याचं लग्न मी जमूनच जाणार आहे. पण दाजी तुम्ही माझं लग्न ठरवणार आहे कोण? मीने तू तोंड उघडू नको, मी माझ्या बायकोला आणि सासूला सांगतोय. बोला, मी पण माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला सांगते, क्लिअर सांगते, मला लग्न करायचं नाही, मला पुढे शिकायचंय आणि शिकून चांगला जॉब करायचंय आणि लग्न पण नोकरीवाल्या सोबतच करायचंय. हा माहितीये ना किती शिकणार आहे ते आणि किती मोठे दिवे लावणार आहे ते. मीने गप गुमान सांगतोय, गप चूप लग्न कर. मला काय करायचंय ना आणि काय नाही करायचं ना ते कोणी शिकवायचं नाही, मला कळत. म्हणजे माझ्या शब्दाला किंमतच नाहीये? नाही, मला किंमतच नाहीये. नाही ऐका ना, म्हणते ना शिकायचं, मग शिकू देऊ की. हे सोने अजून किती वेळ शिकणार आहे, झाले की वय? अरे दोन दोन वर्ष झाले, देते का पेपर, होते का काही? नाही होते ना. अरे होणाऱ्या पोरांचं लगेच होतं आणि न होणाऱ्यांचं सहा सहा वर्ष होत नाही. सहा वर्ष ठेवणार आहे का तुम्ही बिना लग्नाची? हे बघा ऐका माझं, उरकून टाकू. आणि आई तुम्ही जर ऐकत नसाल तर मी माझ्या मार्गाला मोकळाय. जावा की मग, कुणी अडवलंय? मीने तुला शेवटचं सांगतोय, माझ्यासोबत नीट बोलायचं. माझ्या लग्नाचा सौदा करणाऱ्या सोबत मी पूजा करून बोलू का? मला ना या बारकीवर बोलायचंच नाहीये. सोने मी तुला डायरेक्ट बोलतोय, माझ्या भावासोबत जर हिचं लग्न झालं तरच तू माझ्या घरी यायचं, आणि जर असं झालं नाही तर तू या पोटातल्या पोराबरोबर इथंच राहायचं, कळलं? चढे झाले जे आहे तेच बोलतोय, चल रे. मिनल, ए मिनल, अगं तू अशी शांत का उभी आहे? मग काय करू? अगं माझं ऐक, दाजींना कॉल लाव
आणि जिथे आहे तिथं थांबा म्हणाव त्यांना. जे झालंय ते कमी आहे का? हा अजून वाढवायचंय तुला? अरे जय, हे असे प्रॉब्लेम खरं बोलून सॉल्व्ह नाही होत, खोट आणि स्मार्टली बोलून सॉल्व्ह होतात. अगं तू ऐक ना माझं, दाजींना कॉल लाव लवकर आणि थांबव त्यांना. ताईडे तुझा फोन तो बघ तिकडे. कॉल नाही घेते. अगं पुन्हा लाव की मग, हे पण सांगावं लागेल का? कॉल लाव आणि त्यांना बोल, आधी आईचा बर्थडे आणि मग माझं लग्न. अरे तू काय बोलतोय, कळतंय का तुला? हे बघ, मला चांगलं कळतंय मी काय बोलतोय ते. तू बोल बिंदास्त, आणि आता फक्त बोलायचं आहे, लग्न थोडी ना करायचं आहे. हॅलो. हा बोल. ऐक ना दाजी, सॉरी. हा हा मग तुम्ही कुठे? तुला काय करायचंय? आम्हाला तुम्हाला भेटायचंय. लग्नाचं का? हो. पण तुम्ही कुठे? इकडे तैमो सभाजवळ आहे. बर, तिथे थांबा, आम्ही आलोच तिथे. बर बर, लवकर ये पण. हो हो, आलेस. हा काय म्हणली? इथे उतर. आज काय जे काय ना, लावूनच टाक. काय बी सांग मग, काय झालंच पाहिजे. म्हसोबाजवळ आहेत. ओके गुड. आता आता काय? आता तिकडे जायचं आणि दाजींना प्रेमाने समजून सांगायचं की आज आईचा बर्थडे आणि मला आज आईला रडवायचं नाहीये. सो आधी बर्थडे सेलिब्रेशन, मग लग्नाचं कम्युनिकेशन. मला नाही पटत आहे यार. मी तर आधीपासून म्हणतेय, जर प्रेमानं बोललं तर ते समजतील पण आणि ऐकतील पण. पण ही प्रेमानं बोलल तर हवं ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आता बोलेल ती. तुम्ही घ्या बाबा बोलून, माझ्या तर पायात गोळा आलेत. माझ्याच्याने काय ते चालणं बिलणं होणार नाही. अहो आई, असं कसं म्हणता? आज तुमचा बर्थडे आहे ना, तुम्हाला तर यावंच लागेल. हाय, इथं ऊन किती बघ ना, इथं काय करते उन्हात बसून. चलो का? चला चला आता लवकर. चला. भावा मानलं राव तुला, एका झटक्यात कार्यक्रम उरकला की. अरे उडत्या पाखराची पख मावणार माणूस आहे आपण. साधा माणूस आहे वय. साधा नाही, जबराट माणूस आहे तू. असं काय मग, आपण एकदा बोललो ना का? बोललो, बाकी मग जगाचा विषयच खालास. हां विषय खालास नाही. अरे तू तर आता विषय सुरू केला आहे. तुला माहिती आहे का, मला जेव्हा मिसरूट पण फुटलं नव्हतं का नाही, तेव्हापासून तुझी मिळून माझ्या मनात अशी ऋतून बसली का नाही. बस का भावा, ते मला माहीत नाही वय. काय ना काय बघ, आता तुझ्यामुळेच माझं लग्न होणार ना त्याच्यावर. तू सांगू, आता तुझं इथं नसलं असतं का नाही? इथं उलटा पालटा होतं नसलं असत ते बघ. अखर म्हण आहे का? अरे वावा, नाच तर आहेस की, पण कधी माझ्या लग्नात. जेव्हा स्वतःचीच माणसं आपल्याला वाईट वागवतात तेव्हा कोण कुठली बाहेरची पोर आपल्याला सावरू लागलेत, बघतेस ना सोने. आई मला मुळात हा कन्सेप्टच पटत नाही, बाहेरची माणसं आणि जवळची माणसं. माणसंही असतात फक्त चांगली माणसं आणि वाईट माणसं. लय हुशारीनं बोलला बाबा, असंच तिथं बी सगळ्यांना समजव आणि आलेलं विघीन मिटू दे रे बाबा, नाहीतर माझ्या पोरी रस्त्यावर येतील. अहो आई तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, मी आहे. चला जी आई, ते क्लिअर बोल ना यार. जय, इथे प्रश्न फक्त माझ्या एकटीचा नाहीये. अरे शरदचं पण म्हणणं मला त्यावेळेस पटलं ज्यावेळेस मी ताईचा विचार केला. अरे अशा अवस्थेत ताईच्या आणि बर्थडेच्या दिवशी आईच्या डोळ्यात मी पाणी नाही बघू शकत. आणि मी तुला मागे सरलेलं नाही बघू शकत. सो बघ, निर्णय घे, क्लिअर बोल जे काय ते. आला तर आला राग त्याला. तो दाजी आहे ना, फक्त तुम्हाला ब्लॅकमेल करतोय तिला सोडायची भाषा करून. कळतंय ना तुला मी काय बोलतोय ते? ते मी काय म्हणलं, हा ते बाय लावायच्या का नाचायला लग्नात? अरे आता बाय काय माणसं विलाव की विषय का? तसं बी आता काय मी जे बोलल तेच होणार आहे. अरे नाही का? हा ते बघ,
आली तुझी बायको झाली अरे नीट उभा रहा रू बाबा बोला चाललो होतो ना आम्ही हा कशाला थांबवलं तुम्ही तर निघालच होता थे तर आम्ही पण पाहिलंच की अहो पण तुम्ही असं आईचा बर्थडे सोडून जाऊ नये अशी सगळ्यांची इच्छा होती म्हणून कॉल केला मिनलने अरे विषय बर्थडेचा नाहीचे हिच्या आणि ह्याच्या लग्नाचा विषय ओ दाजी अहो तुमचं म्हणणं झालं हा मेवणीचं म्हणजे मिनलचं काय म्हणणं आहे हे तरी बघा बोल बोल मिने काय म्हणणं आहे तुझं हे बघा दाजी गेल्या 2 वर्षापासून मी आईचा बर्थडे सेलिब्रेट करावा यासाठी खूप काही प्रयत्न करते पण का कुणास ठाऊ तो योग जुळून येत नव्हता आणि आता कसा तरी जुळून आलेला आहे तर अशा वेळेस मी आईच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत अरे पण मी कुठं आईला रडवले तूच तर आडवी चालली की हा दाजी मी काय आडवी बिडवी चालत नाहीये मी सरळच चालते आणि मी क्लिअरच सांगते पहिला आईचा बर्थडे आणि मग बाकी बघूया पुढचं पुढे हा म्हणजे मिनलची छोटीशी इच्छा आहे आधी आईचा छोटासा बर्थडे करू आणि मग पुढचं बोलू होय बर्थडेच करायचा होय करून टाकू मग कशाला नाराज करायचं आहे ना आता जालूचंच म्हणणं आहे म्हटल्यानंतर आईचा बर्थडे झालाच पाहिजे नाही का दाजी बरोबर ठीक आहे घ्या घ्या लवकर बर्थडे करून चला जय आपलं ठरलं होतं ना तू केक घेऊन येणार आहेस म्हणून दाजी तुम्हाला इथं केकचं दुकान माहिती आहे का कुठं आहे माहिती की गुड मग तुम्ही जयला घेऊन जा आणि केक घेऊन या तोपर्यंत आम्ही बसतो इथं गप्पा गोष्टी करत तोपर्यंत जालूही मिनलशी बोलेल त्यांचंही बोलणं झालं पाहिजे ना काय जालू बोलणार ना मिनल सोबत बोलू की आहे की ना मग सांगा ना दाजींना केक आणायला हा हे जा जा केक घेऊन ये पंडित जालो ठीक आहे किती ऊन हाय बाई लई तहान लागली बघ इथं कुठं पाणी आहे का काय येऊ मी घरनं घेऊन आहे का घरी कशाला आता हे काय हे आहे इथं पाणी कुठं आहे नेमकं मी येतो घेऊन म्हणजे पाहुणं आम्ही असं पाहुण्याला पाणी आणायला लावलं का होय मिने मी आहे की हा चल मिने आपण दोघं पाणी घेऊन येऊ चल जा मिनल हे पाणी चल लवकर अगं तू आत्ता फक्त जा आणि त्याच्या मनात काय आहे ते काढून घे आणि विचार करायला वेळ मग जा कोणता देव आहे हा रानातला म्हसोबा अच्छा बाकी तर खूप मस्त वाटतंय हे झाड पण किती मोठं आहे खूप जुनं असेल ना हे झाड हा मी जन्मल्यापासून बघतीये आय लय जुनं आहे ना हा लय जुनं आहे बाकी आई तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका जगणं म्हटलं की अशा लहान मोठ्या गोष्टी घडत राहणार होय की नाही ते तर आहे म्हणा पण मला ना कधी कधी असं वाटतं की हा देव ना गरिबांच्या मागं हात धुवून लागतो आता बघा ना जेव्हा आईचं लग्न झालं तेव्हा सासूचा त्रास मग वेगळं राहण्यासाठी चुलतीचा त्रास हा नंतर पोरगा होत नाही म्हणून बापाचा त्रास नुसता त्रास त्रास आणि त्रास आणि आता हे सगळं हे असं जगणं असतं वय जगणं म्हणजे चालणार बघ चालताना पायाला टोचणं आलंच की बाकी आपल्या नशिबावर आहे आपला रस्ता काट्यातून आहे की फुलाच्या बागेतून
ते फक्त बोलायचं झालं. मिनी बोल की. बोलायला आलोय आपण, काय तर बोल ना. तूच बोल की, मी ऐकते. हे बघ, मला माहित नाही तू माझ्याकडे कवापासून रागाने बघते, पण तुला सांगू का, मी मला जसं कळतंय का नाही तेव्हापासून तुझ्याकडे फक्त प्रेमाने बघतोय. हा मग काय, तू मला आवडती. हे बघ, लहानपणी बारीक असताना आपण जसं भांडीकुंडी खेळायचो का नाही, हे बघ, तू माझी खोटी खोटी बायको बनायची, मी तुझा खोटा खोटा नवरा बनायचो, आपण एकत्र झोपायचो, खेळायचो, मग मी बाजाराला खोटं खोटं जायचो आणि तू माझ्यासाठी भाकरी बनवून ठेवायची, किती मजा यायची ना तेव्हा. मीने मला माहिती तू मला विसरली नाही, पण शहरात गेल्यापासून तू मला टाळते, पण त्याच्यामुळं मी काय तुला सोडून थोडी देणार आहे. अरे जालू, ते लहानपण होतं आणि त्यावेळेस आपण जे करायचो ना ते आपल्याला माहीत तरी होतं का, आपण का करायचो आणि कशासाठी करायचो. मीने मला तर कळते, आपण लहानपणी जसा संसार केला का नाही तसाच आता करायचा आहे. हां, पण ह्यावेळेस खरा खरा. आई आहे बघा, आपण एवढं बोलतोय आणि आई झोपून गेली. टेन्शन मध्ये माणसाला जास्त झोप लागते. हा ना बिचारी. पण आता इथून पुढे त्यांना टेन्शन कमी कसं होईल याच बघा. आता मी काय बघणार, जे काय आहे ते मिनलच्या हातात आहे. अहो, पण तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला समजावा ना, कशाला मध्ये पडताय म्हणा. आता ज्याला मिनल आवडते तर तो त्याचा पर्सनल प्रश्न आहे, आणि ज्याला मिनल आवडते म्हणून मिनलची इच्छा दाबून आपण थोडी ना त्याच्याबरोबर लग्न लावून देणार आहोत. अहो, काय झालंय माहिती का, हे पण ना गुतलेत उपकाराच्या बोजाखाली. त्यावेळेला ह्यांचं पण लग्न जुळत नव्हतं, तेव्हा ह्या ज्याच्या आई वडिलांनी माझ्या आईला सांगून आमचं लग्न लावून दिलं, आणि आता त्यांच्या पोराचं जुळत नाही म्हणून ह्यांच्या मागं लागलेत. म्हणतात आता त्या आईला तुझं जुळवून दिलं ना आम्ही, तर उपकाराची परतफेड म्हणून आमच्या पोराचं जुळवून दे. अहो, पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, तुमचं शिक्षण नव्हतं. तुमचं लग्न त्यांच्याबरोबर झालं काय किंवा दुसऱ्या कोणाबरोबर, मुलगा शेतकरीच भेटणार होता. पण मिनलचं तसं नाही आहे ना, ती शिकते, म्हणून मिनलला उपकाराच्या बोजापायी त्याच्याबरोबर लग्न करून देणं चुकीचं आहे ना. मिनी, ह्याच्यात काय चुकं आहे सांग बरं. हां, म्हणजे गावाकडच्या पोरांनी प्रेम करायचंच नाही का, आणि आपल्याला आवडणाऱ्या पोरींची स्वप्न बघायचीच नाही का. बघायची ना, बघायची स्वप्न, पण आता कसं, मी पुण्यात शिकते ना, तर मग मी इकडे नसते गावी, आणि तायडीसारखे मी घरात पण बसून नाही आहे ना. जर मी तिच्यासारखी घरात बसून असते तर गोष्टी वेगळ्या असत्या, पण आता आता सिच्युएशन वेगळी आहे ना. कशी सिच्युएशन वेगळी मिने, हे बघ, ही तर एवढी मोठी शेती आहे आपली, लाखात उत्पन्न आहे, सगळं बागायत आहे, आणि गावात एवढा मोठा बंगला आहे कुणाचा, अजून काय पाहिजे तुला. अरे पण माझ्या मनाचं काय. मिने, मला माहिती आहे तुझ्या मनात काय, खरं सांगू तुझ्या मनात तीच आहे जी माझ्या मनात आहे. माझ्या मनातलं तुला कसं कळलं, आणि जे कळलंय ते चुकीचे. झाल्या इथे जरा जास्त सून लागते. एवढं काय, पुण्यात जाऊन नाजूक झाली अगं. चल तिकडे जाऊन बसू आपण सावली. बर, चल. काय झालं, कुठं काय झालं, हे करतो. चल चल. काय चुकीचं म्हणते का मी सारखं. हे बघ, तुला आता खरं सांगतो, मी जर लग्न केलं तर तुझ्याबरच करणार, नाही तर करणारच नाही. राहू काय राव, एवढं प्रेमाने सांगते तर समजत नाही का तुला. हे बघ मी, आता तुला चांगलं वाटू नाही तर वाईट वाटू, पण खरं सांगतो, मला लग्न फक्त तुझ्याबरच करायचं आहे. तुझा काय विचार आहे ते सांग बरं. झालू, खरं सांगू का, मी तरी ते खरंच लग्नाचा विचार करून आलेच नव्हते, आणि
आले होते ते फक्त आईचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. मग आईचा बर्थडे आधी करू आणि मग लग्नाचं पुढचं पुढे बघू. झालू मला एक दिवस देशील का विचार करायला प्लीज? आता एवढं प्रेमाने म्हणते म्हणल्यावर एक काय दोन दिवस घे. हा पण विचार माझ्या बाजूने. अरे देवा आई तर आणलेली होती ना आणि आईसाठी आपण पाणी घ्यायला आलो होतो. मग अगोदर आईला पाणी देते. ठीक आहे चल निघते मी. हा मीने ऐक की मी ते एकटं बसून काय करू. मी पण येतो थांब 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 बाटले दे मी घेतो की मग आपलं पक्क समजू. अरे आधी आईचा बर्थडे मग पुढचं पुढे बघू. बर्थडे तर होईलच की पण तू विसरू नकोस मी तुला एक दिवस मागितलाय विचार करायला. ते विसरत नाही पळून बिळून गेली तर. ऐक आता ताईडी आणि आई असताना मी पळून बिळून जाईन का? हा आईला ही एवढे लवकर कशी काय आली? आहा हा हा काय जोडा दिसतोय साक्षात लक्ष्मी नारायणच. मग झालं ना बोल ना. कसंच बोल ना इतक्या लवकर कशाला पळत माघारी लगेच? अरे मी आता म्हटलं याला का उशीर झालाय केक घ्यायला. कसंच उशीर लगेच आलाय माघारी. बर बर कळलं मला ते या तुम्ही निवान. हा जय तू निघालच आहेस तर मग ही घे ना बॉटल आईला खूप तहान लागली असेल आणि मग तिला हे पाणी दे. मी देतो. आय आय उठ आले बघते उठ. अरे मी तुम्हाला तिकडंच हुडकतोय आणि तुम्ही इकडे वय कधी आला इकडे? अरे आईचा बर्थडे चल तू पण हे कर चल. अरे हा बर्थडे आहे ना. हे बघ मीने तुझ्या म्हणण्यानुसार केक आणला का नाही आणि केकचं पैसे मीच दिलं बरं का? हा तसं पाहुणं देत होत पण कसं घरच्या माणसाचा बर्थडे यांनी कसं पैसे द्यावं माझ्या मनाला नाही पटलं मग मीच दिलं. काय पाहुणं हो हो म्हणजे काय मोजून 170 रुपये दिलेत बरं का यांनी. हे बरं गेलं बरं का? बरं आई या की अहो खेड्यातलं जरी असलो तरी मला माहिती आहे बरं का बर्थडे कसा करायचा. या 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 अरे चल दोशांना गाडी. अहो या की आई बर्थडे तुमचा आहे आमचा नाही. या अग आई चल ये पुढे आणि असं तोंड का पाडलंयस पहिलाच बर्थडे ना तुझा मग ये आणि कोण मेल्यासारखं वागू नकोस चल ये पुढे आणि काप तो केक. पहिला बर्थडे पहिला वय वय तर 40-45 वाटते. अरे पहिल्यांदाच बर्थडे सेलिब्रेट करतोय ना म्हणून पहिला बर्थडे असं वय उद्या. चला रे कापा कापा इके बोलते मी. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर सासूबाई हॅपी बर्थडे टू यू.
तर बघा मिनल बोलली होती की आधी आईचा बड्डे मग सगळं, तर आता आईचा बड्डे केलाय, तर आता पुढचं काय? तुझं झालं फिक्स ना दाजी? मी जालूला बोलले की मला एक दिवस वेळ दे विचार करायला, मग मी सांगते. कशा झाले वैर? हा अरे कशाला झाल्या, जे काय आहे ते आजच क्लिअर करून घ्या. रोज रोज कामधंदे सोडून हे करायला मी मोकळा नाही. अहो दाजी, पण आयुष्याचा मोठा निर्णय आहे हा, थोडा विचार तर करावा लागेल ना. आणि आता जालूनच एक दिवस दिलाय तर मग आपण काहीच बोलू शकत नाही ना. आता जाल्याच मिनीची बाजू घेतोय तर मी तरी काय करणार. बट ठीक आहे, घ्या एक दिवस, करा विचार. चला निघतो मी. दाजी तुम्ही निघताय आणि ताईडी? तू आहे की इकडे? राहू दे की इकडे, तसंही तिकडून काय दिवे लावणार आहे? आहो येते की मी पण घरी. घरी कालवण आणि भाकरी मीच करते ना. ते माझं मी बघतो. आणि तसं मी मावशीजवळ मी शपथ घेतली का, आधी जाल्याचं लगीन मग माझं मी बघेन. चढे जाल्या. सोने, तुझ्या नवऱ्याचा मेंदू गुडघ्या बिडघ्यात आहे का काय? गं काय बोलते, कसं बोलते, कुणाला काय कळते का? आता तर मने शपथच घेतली बाबा, एका पोराचा बाप होणार आहे म्हणून तर चांगले. बघा पाहून आता हे कसं बोलते. आणि मी पण एक स्पष्ट बोलू का आता, जोपर्यंत आता लग्न होत नाही ना तोपर्यंत हा माणूस तुम्हाला असाच त्रास देत राहणार आणि असाच ब्लॅकमेल करत राहणार. तेव्हा आता तुम्ही ठरवा कायम टेन्शन घेत राहायचंय की मिटवायचंय. मी तर म्हणतो आजच्या आज जी काय आहे ती मिटवून घ्या. उगा भिजत घोंगडं घाल नका, एकदाच काय आहे ती बाहेर काढा आणि बाहेरच नेऊन फेकून द्या. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचंय, जे काय ते एकदाच क्लिअर करून टाकायचं. ठीक आहे चला आता जाऊ घरी. चला मेनू, मी तुला अजून सांगतोय, तुझ्या जे काही मनात असेल ना ते त्यांना सांगावं लागेल. अगं असं वरवर नादी लावून आपल्या हातात काही लागणार नाहीये, फक्त प्रॉब्लेम वाढतील अशाने. तुझ्या मनात काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यांना जर असं डायरेक्ट अवॉइड केलं तर काय प्रॉब्लेम होतो हे आपण कालच बघितलंय. आणि कसं आहे माहिती का, तुला तर यातून वाचायचंच आहे, पण तुझ्याबरोबर आपल्याला आई आणि सोनल यांना पण वाचवायचं आहे. अरे पण त्या दोघींसाठी आपण तिघींना अडकवायचं का? पण मुळात मला हेच पटत नाहीये की आपल्या स्वार्थासाठी आपल्या आईला आणि बहिणीला त्रास द्यायचा. अरे पण तुला काय पटतंय आणि काय पटत नाही याचा संबंध तरी आहे इथं. तसं तर मग कशाने काय प्रॉब्लेम होतो याचा तुला पण काय संबंध नसला पाहिजे ना. का नसला पाहिजे? मीनू माझी फ्रेंड आहे. तुझी फ्रेंड आहे, मग माझी कोण आहे? मला काय माहिती. तुला नाही माहित? खरंच नाही माहित? काय बिंडोकासारखं बोलतोय राव. नीट बोलायचं. तू नीट बोल ना मग आधी. ए बोट कुणाला दाखवतो रे? हा जो मला आडव्यात चालतोय ना त्यालाच दाखवतोय. भीतो की काय? ए अरे तुझी लायकी आहे का मला बोट दाखवायची? चल. ए तुझी काय लायकी आहे ना मला चांगलंच माहिती आहे. मेनू ह्याला सांग, नाहीतर असा चमकवेन ना ह्याला, परत माझ्या नादाला लागणार नाही. तू ए तू हात तर उचलून बघ, तुझं पण दाखवतो. शांत बसा तुम्ही, काय चाललंय? मी ना आज तुम्हाला काहीच बोलणार नाही. तुम्ही दोघं ना दोघं तुमचे पर्सनल भांडण माझ्या घरच्यांना कनेक्ट करताय. एक काम करा, मारा मारा एकमेकांना, मरा, मला काहीच घेणं देणं नाही. मेनूमुळे गप्प बसतोय. नाहीतर काय, नाहीतर काय केलं असतं रे, आलाय तोंड घेऊन बोलायला. ए कॉलर सोडा, नीट सांगतोय. तू आधी माझ्या अंगावर आलास आणि काय रे, तुझं मी प्रत्येक वेळी बघतोय अंगावर काय येतोय, टोमने काय मारतोय. अरे कॉलर सोड बोललो ना तर सोड. ए तू आधी तुझा हा घमंड सोडा आणि मग कॉलर सोडायच्या बाता कर. हाय कसं करायचं आता?
ही पोरगी काय ऐकणार नाही आणि हे पण काय शांत बसणार नाही. माझं तर डोकंच चालत ना बया. माझं पण डोकं चालत नाही. डोकं नुसतं फणफण करते बघ. तू कशाला आली इथं? इथं वारा आहे, ऊन आहे, कशाला उगा त्रास करून घेती? जा घरी. हा गाय घरी तरी जाऊन काय करू मी? हा माझं डोकंच चालत नाहीये बघ. तुझं आणि माझं सारखंच आहे बघ. पण ती मिनी, तिचं डोकं गेलंय तुझ्या कडू बापावर. किती बी कालवा होऊ दे, किती बी भांडण होऊ दे, पण माणूस लवतं काय घ्यायचा नाही. खरं आहे म्हणा. पण आहे या पोरीचं जॉबचं होईल ना ग? नाही तर पोरगी जॉबच्या नावाखाली एवढा मोठा तमाशा करते आणि उद्या जर जॉबचं काहीच नाही झालं तर पोरगी तोंडावर पडायची. ना हिकडची ना तिकडं होईल. पुढचं कोणी बघितलंय? चांगलीच खोड्यात पडले राव. काय ग, काय झालं? होय, तुम्हाला काय वाटतं? मी जर लग्नाला नाही म्हटले तर दाजी ताईडीला सोडतील का? हे बघ मीनू, एखादा माणूस रागात बोललो ना तर त्याचं लक्षात येतं आपल्याला. अगं पण यांनी त्याच्या काकाला आणि मावशीला शब्द दिलाय आणि त्या शब्दाच्या खातीर तो ताईला नक्कीच सोडणार. पण मला नाही वाटत दाजी ताईला सोडतील म्हणून. म्हणजे बघ ना, एक तर आता लग्न होत नाहीत. तू जालेचंच उदाहरण घे ना. मग अशात हा माणूस आपल्या सोन्यासारख्या बायकोला का सोडेल? आणि मला असं वाटतंय, आपण जर दाजींना प्रेमाने समजवलं, जाल्याला पण बोललो, तर हे प्रकरण गोडीतच मिटेल. नाही, मला नाही वाटत जाल्या माझ्यासाठी मागे सरेल. एक वेळ तुम्ही दोघे मागे सराल, पण तो नाही. एक्सक्यूज मी, मागे सराल म्हणजे म्हणायचं काय तुला? जय, तुला नाही माहिती त्याची चिमट. व्हॉट चिमट? अरे म्हणजे एकदा का एखाद्याच्या मागे लागलो की त्याच्या मागे लागूनच राहणं म्हणजे चिमट. मग तुला माझी पण चिमट माहित नाही तुझ्यासाठी. पण आपण तर फ्रेंड्स आहोत ना. नाही, मला नाही वाटत मी तुला फक्त फ्रेंड म्हणतोय. तू गप्रे. हे बघ, तू एवढी स्वीट आहेस, क्यूट आहेस, की जगात असा एकही मुलगा नसेल जो तुला मिळवण्यासाठी चिमटीने मागे लागणार नाही. म्हणजे प्रत्येक जणच मागे लागणार. फरक फक्त एवढा असणार, कुणाची चिमट दिसेल, कुणाची चिमट दिसणार नाही. आय नारे आला बघ. कुठे? अगं तुझ्या माग बघ की. आय तू नार्याला बोल जाल्याला समजवायला. जाल्याचं आणि ह्याचं चांगलं जमतं ना. याला म्हण अरे तू सोडलं की कोण आहे आम्हाला. जसं तुझ्या आईवडिलांनी आम्हाला वाईट टाकून लांब केलं तसं तू आगू नको म्हणजे झालं. बरोबर बोलतेच. काय सोने, आईला खुरपू लागतील काय? नाही बाबा, बसली उगा सोबत. होय, ती सिटीतली गँग कुठे गायब झाली? ती वय ती विचार का बिचार करायला कुठेतरी गेली आहेत, कुणास ठाऊक. आता मिनीला म्हणावं कसला विचार आणि बिचार करायचा आहे? हा अरे तसं नाही ना रू, पोरगी असं सरळ नाही बी नाही ना म्हणू शकत. त्यात वैलच हिचा नवरा मध्ये पडलाय. एक सांग कसून आहे, तू राग वाटून घेऊ नको. दाजीनी ना ह्यात मध्ये पडलंच नाही पाहिजे. तुला माहिती ना त्या जालिंदरचं घर किती दलिंदर आहे ती? माहिती आहे र. अरे ती घर यांना ना माझ्या लग्नाचं लय टोमना मारतात म्हणून यांना मध्ये पडावं लागतंय, नाहीतर यांना काही येडबीड लागले भाई. अगं सगळं बरोबर आहे, पण दाजीनी असं म्हणायला पाहिजे की ती मागचा काळ होता. वयात आलेल्या पुरीचा बाप मेला होता, माग पुढं बघायला कुणी नव्हतं, म्हणून दिलं लावून लग्न. आता जसं लग्न लावून दिलंय तसंच काय पुढं शेवटपर्यंत राहणार आहे वय काय काको? आणि आपली सोन्यासारखी पोरगी सिटीत शिकते आणि ह्या आडमुट्याला तुम्हाला द्यायची का? अरे सगळं समजतंय बाबा, पण ह्यांना कोण समजवणार? तू समजव की जरा त्या जाल्याला, त्याच्या आई बापाला आणि तुझ्या दाजीला बी. म्हटलं आधी तुमचं होऊन द्यावा, कशाला बा परत तुम्ही म्हणायचा मला की मध्ये पडतो म्हणून. हाय का तू काय परका आहे होय? तू ह्या घरचाच आहे, या पोरींचा मोठा भाऊ आहे. बोल की तू, बोल समजू जरा. हा मी बघतो गड्या बोलून, पण आता त्यांच्या डोक्यात काय पिकतं हे देवालाच माहित बाबा. तुम्हाला माहितीये लहानपणी मी आणि झाल्या सोबतच खेळायचो आणि सोबतच जेवायचो, एकत्र शाळेत जायचो. तशी आमची घर आजूबाजूलाच होती ना, मग खूप साऱ्या मेमरीज होत्या. पण जसं वय वाढत गेलं ना
तसं त्या मेमरीज पण कमी होत गेल्या रे. मेनू अगं, लहानपणी मी पण कितीतरी मुलींमध्ये खेळलोय, पण म्हणून काय मी प्रत्येकाच्या मागे लागत बसलोय का की माझ्याशी लग्न करा माझ्याशी लग्न करा. अगं लाईफमध्ये आपल्याला वयानुसार चेंज व्हावं लागतं. जे तू झालीस आणि तो झाला नाहीये आणि एवढं साधं त्या येड्याला कळत नाहीये. तू ना एवढी भारी आहेस की तू कोणत्या पण वयात असू दे, जो कोणी तुझ्या सहवासात असेल त्याचं तुझ्यावर प्रेम येणारच. फरक फक्त एवढाच आहे की तू मोठी झाली आणि यातून बाहेर पडली. ज्याला मात्र तुझ्या आठवणीत मोठा झाला. अरे सर, पण तुम्ही ज्याल्याबद्दल एवढं पॉझिटिव्ह का बोलताय? हां, माझ्या मेनूचं लग्न लावून देत काय त्याच्याशी? अरे शान्या, मी फक्त प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतोय. आणि जर माझ्याच हातात असतं तर मीच नसतं का लग्नासाठी विचारलं? काय, कोणाच्या लग्नासाठी? तुझ्या आणि माझ्या. हो हो हो, इझी इझी. हे काय बोलताय तुम्ही मेनू? हो तिचं वय काय तुमचं वय काय जरा तरी वयाचं भान ठेवून बोला. प्रेमात थोडी ना वय बघतात, समोरचा आपल्याला आवडतो की नाही हे महत्वाचं. काय मिनर मेनू, हा तर त्या जाल्याच्या वरचा आगाव निघाला ग. त्यात काय आगाव? हा म्हणजे तू एवढं सगळं मिनल बद्दल बोलतो ते चालत, आणि मी थोडं काही बोललं की तुला का मिरच्या लागतायत रे? अरे पण गाढव आणि घोडा याच्यात काहीतरी फरक असतो ना? असतो ना, तू गाढव असशील ना तर नक्कीच असतो. मेनूला चांगलंच माहिती आहे की गाढव कोण आहे आणि घोडा कोण आहे. हो ना जानू, आय मीन मेनू. आपण इथे कशासाठी आलो होतो? त्या जालेला काय सांगायचंय याच्यासाठी आपण बोलायला आलो ना. मग मध्येच काय तुमचं, कोण घोडा कोण गाढव काय लावलंय? हा ग, हा गाढव पण म्हणजे हा शरद सुद्धा तुझ्यावर लाईन मारणार असेल तर मग मी मागे राहायचं? तेही मला अनुभव असताना. वा, हा फालतूपणा बंद करा राव, आणि जे ताटात वाढलंय ना त्याच्याकडे लक्ष द्या. त्याचं प्रेम असेल फालतू, हा माझं नाही. हे सगळं ना गरज नसताना वाढवलंय बघ, आणि तुझ्या दाजीनं मधी फसवलंय. हा त्यांना कसं पुरींचं चांगलं झालेलं भगवान. आणि काकू, तुला माहित आहे का जेलच काय चाललंय? जशी गुड बोलून त्याच्या आजोबाने आपली खालची जमीन हानली होती का, तसंच मिनेसोबत लग्न लावायचं आणि ते जमीन हाणायचा डाव ह्यांचा. एखाद्या येड्याला कळल, पण तुम्हाला कसं काय कळणार नाही? काय कळच नाही मला. वय वय आहे, मला पण तसंच दिसतंय बघ. तसं नाही, तसंच आहे. मला असं वाटतंय की जो चालू विषय आहे तो अगोदर मिटू, बाकी आपला निर्णय घ्यायला बराच वेळ आहे. ते पण बरोबर आहे म्हणा, आपण एक्झाम देत आहोत, अजून आपलं गोल पण अचीव नाही झालंय. सो आपण आपलं हे नातं पुढेच सॉल्व्ह केलेलं कधीही चांगलं आहे. अरे पण असा प्रॉब्लेम टाळून किंवा पुढे ढकलून तो सॉल्व्ह होत नसतो, त्याच्याने हातात काहीच लागत नाही, उलट तो प्रॉब्लेम मोठा होत जातो. म्हणजे तू कुणाची, त्याच्या आल्याचं काय करायचं, राजींना कसं समजवायचं, हे सगळे प्रॉब्लेम ना आपल्याला जिथल्या तिथे सॉल्व्ह केलेलं कधीही चांगलं. ओके मग चला प्रॉब्लेम फेस करूया आणि सुरुवात जाल्यापासून करूया. बरं चला काको, आता मी निघतो. पण जी काय आपलं ठरलंय, म्हणजे मिनीचं जी काय म्हणणं आहे ना त्याच्यावर चाडून बसायचं, अजिबात लवतं घेऊ नका. बरं बाबा, तू पण तेवढं जालेला आणि त्याच्या आई बाबाला समजव. हा ते मी बघतो, चला निघतो आता. आय चल की आता घरी, पोरं पण आली असतील घरी. आणि सकाळपासून त्यांनी काय खाल्लं पण नाही आहे ग. आपल्या या सगळ्या कुटांना त्या पोरांना कशाला उपाशी मारायचं. होय बाई चल, एवढं पुढचं झालं की जाऊ. हाय नरे सांगल ना ग समजून. आता त्याच्या मनात आपल्याबद्दल चांगलं असल तर करेल, नाही तर त्याच्या आई बापानं आपल्या संग जे केलं तो बी तसंच करायचा. मला पण तसंच वाटतंय, म्हणून तर देवाला हात जोडून म्हणते बाबा लवकर मिटू दे रे सगळं. सोड, नको त्या देवाच्या मागं लागू, तो काय आपला विचार करतोय. होय अगं असं काय बोलतीयस? हे बघ, समधी आपल्या मागच्या जन्माची फळं असतात, ती भेटायची ती भेटणारच. अगं कालपर्यंत शांत होतीस तू आई, आणि आत्ता काय झालं तुला असं का बोलायला लागलीस? मग काय, एक झालं की दुसरं संपतच नाही. अगं संपल ग संपल, तू नको टेन्शन घेऊ, चल बरं घरी. मी तर ना झाल्याला तर डायरेक्ट नाही बोलणार आहे. करेक्ट आहे,
डायरेक्ट मुद्द्याला हात. अरे पण दाजींनी ताईडीला सोडायची भाषा केली तर? तर त्यांना पकडायचं, रूम मध्ये कोंडायचं आणि फटके द्यायचे. आणि फटके देऊन पण ते नाही समजले तर? त्यांना या आपल्या अशा वागण्याचा राग आला तर ते कुणी मिटवायचं? आपण इथून निघून जाऊ रे, पण त्यानंतर उठता बसता सोनलला त्यांचा राग सहन करावा लागेल. आणि तिने या आपल्या स्टंट पायी तो राग का सहन करायचा? यार असं काहीतरी करायचं म्हणलं ना की ह्याची नेहमी फटते. किती फट्टू आहे रे तू. अरे जय, इथे फट्टूचा विषयच नाहीये, मी फक्त प्रॅक्टिकली बोलतोय. जय, शरदचं पण म्हणणं बरोबर आहे. दाजींनी जर त्यांच्या इगोवर घेतलं ना तर असं नको व्हायला ना यार. ओय ओय, तुम्हाला काय आमचं रान भेटलं का रे हंदळायला? दलिंद्रियांनो लफडी करायचं तुमच्या रानात आहे घाला की? होय तुम्ही आहे होय, मला वाटलं कुणाच तरी जुगाड बिगाड चालू इथं. नारू नीट बोल जरा, आणि मित्र आहेत ते माझे. अगं मी कुठं म्हणलं दुश्मन आहे ती, पण मला वाटलं इथं कुणाच तरी जुगाड चालू आहे. मेनू मी आल्यापासून बघतोय, आल्यापासून नुसता रुबाबात बोलतोय, ॲटिट्यूड मध्ये बोलतोय. हा अगं आमची माप काढतोय. ए आहे कोण रे तू? हा आणि एवढं माजल्यासारखा काय करतोय? मेने आता सांग की त्याला, तुझ्या दोस्ताला कसं बोलतोय तुझ्या भावासोबत? तुम्ही दोघं ना गप्प बसा, एक तर इथे माझं डोकं आउट झालंय आणि तुमचं काय लावलंय. चला निघा आपल्या कामाला. तुझ्या तुझ्या आमच्या पट्ट्यात आलाय ना, जरा नीट राहा, त्या ठोक्यातच गार करीन. ए चल निघ. हा नमकी कुणाला देतोय? अरे तू का बाबा अंगाव घेतोय? मी तर आलेल्या कुत्र्याला बोलतोय. अरे काय मूर्ख समजतोस का आम्हाला? अरे तुम्ही गप्प बसा आणि जय तू शांत हो ना. आणि नारू तू जाणार रे बाबा. मी काय म्हणतो, काय गरज आहे का पण? उगीच बोलायला काय नाही म्हणून काहीतरी बोलायचं? तुला माहितीये ना तो गावटी आहे, विनाकारण तू पण त्याच्या नादी लागतोय. अरे शरद तो काय बोला ऐकलंच ना तू, आणि स्वतःच्या बहिणीकडे कसा बघत होता यार तो. शे मला तर वाटतंय ना तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे, आग लाव्या नारद. आल्यापासून त्याने तर सुरू केलाय सगळा मॅटर. मुळात ना मी यांच्याकडून चांगल्याची अपेक्षाच करत नाही, आणि तो नारे आहेच कपटी. मग अशा लोकांच्या नादी न लागलेलंच बरं ना. त्यांच्याशी काय प्रेमाने बोलायचं का? हा शरद प्रेमाने बोलायचं? मी कुठं म्हणतोय प्रेमाने बोलायचं, विनाकारण प्रॉब्लेम का वाढवायची एवढंच म्हणतोय मी. आणि ऑलरेडी दोन प्रॉब्लेम क्रिएट झाले, अजून वाढवायचे का? मी काय म्हणते आपण जाऊया तिथून, आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलेलो. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं तर लांबच, इथे दुसरा प्रॉब्लेम येऊन बसलाय. जाऊ द्या चला इथून. काय नाही अरे, तुमच्यासाठी एक आतली खबर घेऊन आलोय. आतली कसली खबर आहे बाबा? आता चांगली का वाईट? तसं म्हणा गेलं तर दोघांसाठी बी एकदम वाईट. काय म्हणतो, काय म्हणायचं तुम्ही नेमकं? म्हणजे असं तुझ्या संग काय मी आता लग्न करत नाही. काय बोलतो कळत? खरं बोलतोय. आणि राहिला प्रश्न दाजीचा, दाजीला तर पोरांनी ना मारायचं ठरवले. काय बोलतोय? होय मग मी ह्या डोळ्याने बघितलं तीच बोलतोय. लका ती गोरट्याल पोरग जी आहे का, त्याला मी बोललो तो उलट ती मलाच भडकले राव भांडायला उठले. अरे मग तू काय हातात बांगड्या बिंगड्या भरल्या होत्या काय? द्यायच्या दोन चार ठेवून आल्यास जागेवर. अरे हाणायचं म्हणल्यावर त्याला किती हाणला असता, पडस्तूर हाणला असता, दोघांना बी हाणला असता. पण झालं काय, तुमच्या दोघांच्या मध्ये मी सापडायचो ना म्हणून गप बसलो. आणि ते काय बोलत होता तू मला मारायचं त्याचं काय? मग तसं नाही दाजी, मारणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा घरात घेऊन कोंडणार, समजून सांगणार, आणि मग तुम्ही नाहीच ऐकलं तर मग ठोकणार. हा भावाला हात लावते बरे, नाही हात तुटून रस्त्यावर फेकलं तर नावाला जेलायला लावणार नाही. ऐ अरे तुला कालपासून सांगतोय विषय जागच्या जागेला मिटव, पण आमचं ऐकतंय कोण? हा स्वतःला जे शांतपणा करायचंय. हा कालचं कशाला काढतो सारखं सारखं? हा गेलेलं नाही ते इथंच आहेत ना अजून. अरे पण गेले नाहीत पण विषय वाढत चाललाय की काय? विषय वाढत नाही, चल बघू काय होते. चल चल ऐक 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 ऐक, घरी नका जाऊ, हिथंच बोलव की मुसबाई झाडाखाली. कशाला? मस्तपैकी आपलं हिथंच बोलवलं म्हणजे. हा कशाला? चल घरी.
बघू त्यांच्या किती गांडीत दम येते. चल ए यार, आपण लग्नाची बोलणी करायला चाललोय ना, तिथं नवीन शर्ट घालू. कशाला मारामारीच्या गोष्टी करतोय? आधी जाऊ, बसू, बोलू. लय जागा पणा गेला तर बघू पुढचं पुढं. लय घाबरतार तू? चला बसू बाबाशी, दमस बाबाशी. चल कसं येणार आहे? लका सकाळ धरणं पोटात आणण्याचा कण नाही. आणि तुम्ही म्हणता चल माझ्यासोबत. दोनच मिनिटात आलो तुम्ही. हो पोट नारे, तू लयच आहे वाटतं कळती मारून. अरे ती जर मारायची गोष्ट कुठे निघाली तर तुला काय मी दोघं सोडत नसते. लगा एक तर सांगा, ते सांगा आणि वरून तुमचा दम ऐकून घ्या. कुठल्या देवाने सांगितलंय? नाही नाही ना रे, आपला मित्र आहे, ती आपल्याला खोटं बोलत नसते. चल चल ये तू जेवण करून पडते. हा चल चल बघू. आई एवढ्या सगळ्या गुरांचं एकटे कसं काय बघतात यार? अहो दोन पोर आहेत की ती मिळून काम करतात. असं भारी आहे, भारी आहे. आणि इथं आल्यापासून नुसते प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेमच चालू आहे, त्याच्यामुळे गुरांबद्दल बोलायचं विसरूनच गेलो मी. मोकळा वेळ भेटला असता ना तर बोललो असतो. बरं तुम्ही जे काय बोलताय ते जेवता जेवता बोलता का? चला मग आई चल जेवायला घेऊ. यांचा फोन. हॅलो, हा बोला की. काय करताय? काय नाही हो, जेवायला बसतोय आता. तस तर मला पण लय भूक लागली राव. आओ मग या की घरी, सोबतच जेवूयात आपण. कुठे तुम्ही? इथं. काल आईचा बर्थडे केला होता तिथं. हाय का आता तिथं काय करताय? या की घरी, इथे जेवूया सोबत बसून. मी काय येत नसतोय घरी, उलट तुम्हीच इकडे झाडा खाली बसू, सोबत जेवण करू. जे काय हाय नाही ते एकदाच मिटून टाकू. हा लवकर वाट बघतोय. काय ग, काय बोलले दाजी? अग म्हसोबा खाली या जेवायला म्हणतात सगळ्यांना. चला चांगलंच बोलले की. तसं पण इथं किती उकडत आहे, खाली जाऊन झाडाखाली एकत्र जेवण करत त्यांना समजावया की. हा हा हे बरं आहे. होय ग मीने, चल भर डबे. ए सोने चल तू पण ये इकडं. आले. खाल्लीस ना? एकदा मिनीबर लग्न झालं का नाही सगळं सोडून देतो, त्याशिवाय करमतच नाही. येतल करती लवकर. अरे त्यांचा बाप जरी नसला ना तरी येतल गपचूप. ती एकदा आली का नाही? काल ठरल्यासारखं सगळं फुलन फायनल करूनच टाकू आज. हा अरे त्याशी आलायचंच नाहीत ना. शाबास. चल गाई. चला लवकर. हो ए ताईडे चल ग. अहो थांबा ना, घेतो मी. मेनू जसं ठरलंय तसंच करायचं ना. अरे पण दाजीला पकडायचं मग कोंडून कोठे ठेवायचं? अग कोंडायची गरज नाहीये ग, पण त्याच्यावाल्याला एक दोन लावल्याशिवाय त्याच्याशी बोलायचं नाही आणि मग समजवायचं. अरे पण सुरुवात आपण नाही करायची, त्यांनी जर केली तर कर, नाहीतर उगाच डोक्याला ताप. मेनू नाही होत ग. आणि हे बघ, अशा ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांना ना बोलून काही फायदा होत नसतो, त्यांना ना त्यांच्याच भाषेत समजावं लागतं ना, मग त्यांना कळतं आणि मग ते शहाणेसारखे वागतात. कळलं ना? तुमच्या सगळ्यात ना मला तुम्हीच तेवढे हुशार दिसता, तर तुम्हीच बोला त्यांच्याशी आणि त्यांना समजावं बरं का. तुम्ही नका काळजी करू, मी त्यांना नीट बोलीन पण आणि समजावून पण सांगेन. मला ना आमच्या मिनीवर थोडा पण भरोसा नाही आहे, कधी काय फटकन बोलेल सांगता येत नाही हो. तर तुम्हीच त्यांच्याशी बोला, त्यांना कमीच बोलू द्या. बरं झालं बरं का,
तुम्ही दाजींना खाली झाडाखालीच थांबवलंय. अहो त्यांनी दाजींना घरी कोंडायचा प्लॅन केला होता. बघितलं का पोरीचं खुरापती डोकं? पोरीचं नाही हो, ते डोकं त्या शाण्या पोराचं आहे. बरं त्याला सांग बरं का नीट, असं काय बी करू नको, नाहीतर माझ्या दोघी बी पोरी रस्त्यावर यायच्या. अहो नाही हो, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. आपण इथं बोलायला आलोय, जेवणच कशाला सांगितलं? अरे जेवणाचा विषय नसता काढला तर आली असती का ती? होईल का ते बघ, आली आपली गवळण. वा येऊ दे येऊ दे येऊ दे, आणि काय असेल ना ते घेऊ दे बाबा एकदाच मिटून. वय भाऊ हा, एवढ्या उडीने आली म्हणल्यावर आपलाच विषय असेल ना? अरे 101% तुझाच विषय बघ. बाई तू कशाला आली खाली हा एवढ्या उन्हात आणायचं? अरे ह्यांच्या पाशी द्यायचं ना, आले असते घेऊन. मग काय तसंही मला जी काय बोलायचंय ती मला मिनी बरोबर बोलायचंय, आणि जी काय ठरवायचंय ती पण तिच्याबरोबर ठरवायचंय. मग तुम्ही कशाला आले मारायला सगळे? हा या हिशोबाने तर तुम्ही पण एकट्यानेच मिनलला बोलायला पाहिजे होतं ना, प्रत्येक वेळी दाजीलाच मध्ये घ्यायची काय गरज होती? अरे लग्नाचा विषय हे एकट्या डुकट्याचा विषय काय? हा काय बरोबर नाही? बरोबर आहे, जसं तुम्ही जालयासोबत आलाय ना तसं मी मिनल सोबत आलोय. मी काय म्हणते जेवायला बसायचं का? अगं जेव की, कोण मारायला लागलाय का उपाशी बुटी? तुम्हीच म्हटलं ना मग अशी भूक लागलीये, बसू की जेवायला. नाही नाही इथं भूक बीक कुणाला लागलेलं नाही, काय भूक लागली फक्त मला. होय ती पण मिनीवर लग्न करायची आणि तिच्यावर राहायची. हे बरोबर बोलला पण तू, मग असंच काहीतरी बोलत राह. मी काय म्हणते बोलूयात की, पण कसं आहे जे बोलायचं ते बोलूया, पण खाली बसून बोलूयात. म्हणजे कसं निवांत बोलता येईल दाजी, आणि आईचे पाय खूप दुखतात ना, मग आई बस ग तू खाली, आपण सगळे बसूनच बोलूया. चला चला चला. मिने हे बघ, तू मला एक दिवस मागितला होता, मी तुला एक दिवस दिला, आता तो दिवस संपला. मग सांग आता कधी करायचं लगीन आपण? हो जालू, मी एक दिवस मागितला आणि कालपासून विचार पण केला. ऐ ते सगळं माहिती आहे आम्हाला, काय निर्णय घेतलाय ते बोला आधी, लागली सगळं सांगायला. हा ओ दाजी, निर्णय घेतलाय म्हणून तर इथं आलोय ना. हो निर्णय घेतलाय मिनलने म्हणून तर ती बोलू लागली ना. तुम्ही कशाला डिस्टर्ब करताय तिला, तिचं तिला बोलू द्या ना जे काय बोलायचं आहे ते वेळ घेऊन. अरे तू गप केला का? हा बोल ग मिनू, बोल तुझा तू वेळ घेऊन निवांत बोल. मी तर बोलेल, पण त्याआधी माझ्या आईला काय वाटतंय ते तरी ऐकून घेऊ. तसं तर माझा नवरा गेल्यापासून मी जास्त काय बोलत नाही, म्हणजे मला कोणाला काय बी बोलू वाटत नाही. पण आता विषय माझ्या पोरीचा आहे, म्हणजे तिच्या लग्नाचा आहे, तर बोलावं तर लागलच ना. हे बघ आई, तुम्ही बोलताय पण बिनकामाचं बोलताय, मुद्द्याचं बोला मुद्द्याचं. काय राव शाळा लावली यांनी? आहो ह्यात कसली शाळा बिळा, ती बोलायला लागली तर तुम्ही मध्ये घुसताय. बोलू द्या की तिला काय बोलायचंय ते. हाय का मी कुठं तोंड बिन धरलंय आता, बोला की पण पटपट बोला, एवढंच म्हणणं आहे माझं. आई तुम्ही बिनदास बोला, जेवढा वेळ लागतोय ना तेवढा वेळ घेऊन बोला. लग्न काय पोराबाळाचा खेळ नाही, पाहुणं तुम्ही हाय मधी, पण जालिंदरच्या घरचं कोण बी नाही, एकट्या पोराच्या इच्छेवर लग्न ठरतंय का कुठं? अहो काकू, आईला आणि दादाला सांगितलेलं आहे की मी, पण आता ती गेल्यात वारीला, मग कसं आणायचं त्यांना इथं परत? बरं ठीक आहे, मग तुमचे आई वडील इथं आल्यावर बोलू की मग निवांत, काय म्हणता? अरे विषयच नाही ना. पण मी ने आता तू फक्त तूच बोला, सांग कधी करणार आहे लग्न आपण, आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी का बसायचं? हे बघा दाजी, हे असं ओरडून बोलणं चुकीचं आहे बरं का, आम्ही सगळे शांत बोलतोय ना, हा का भुकतोय? भुकतोय म्हणजे ह्याच्यात राय. हे बघ झाल्या, शांत घे, हाय ना मी इथं. हा बरं आई, तुमचं झालं की बोलताय अजून? मी तेच म्हणते जालू, तुझं आई बाप असतं इथं तर बोलली असती त्यांना, पण आता
पोर देखत काय बोलावं हा? ए काकी, माझ्या आईने मिनीच्या माझ्या लग्नाबद्दल तुला हजार वेळा सांगितलेलं, हे माहिती ना तुला? चांगलंच माहिती असं, त्याच्यामुळे आता ती विषयामध्ये काढू नको. ही तर मी आहे ना एवढा, हा नवरदेव होणारा नवरदेव आहे ना मी इथं. ते सगळं आहे रे, पण परत असं नको ना म्हणायला की आम्ही नसताना पोरीने पोराला फसवलं आणि नादी लावून लग्न जमवलं. मीने माझ्या आई बापाला तुला सून म्हणून घरात घ्यायला माझ्यापेक्षा जास्त घाई झाली. आता तू त्यांचा विषय काढून मध्ये खोड घालू नको. बरोबर आहे, मी आल्यापासून बोलतोय की मुद्द्याचं बोला मुद्द्याचं बोला. हा पण तुम्ही सगळे मुद्द्याचं सोडून दुसरंच बरळताय. म्हणजे आई जे बोलतायत ते मुद्द्याचं नाहीये का? ए कोण आहे तू? मी शरद. अरे तू शरद असो कि वरद, पण तू या घरातला कोण आहे? हा पुरीचा भाऊ आहे की पुरीचा मामा आहे का कोण? नाही ना. मग तुम्ही दोघं तर मध्ये बोलूच नका. आता जे काय बोलायचंय ना ते जाल्या आणि मीने तुम्ही दोघं बोला. अहो पण मी तेवढी शानी आहे का बोलायला? ए तू गप्पे, तुझ्यापेक्षा तर शानीच आहे ती. झाले तू बोल र. काय बोलायचं आता, सगळं बोलून तर झालंय. तरी पण एकदा शेवटचं बोलतो. मीने आपण लग्न कधी करतोय? मला सांग आपण लग्न का करतोय? का करतोय म्हणजे? तू मला आवडते म्हणून. पण मला नाही ना तू आवडत. तुला मी आवडू ना आवडू विषयच नाही ना. पण मग विषय काय? आपल्या लग्नाचा. विषय लग्नाचाच आहे ना. मग मला जो आवडत नाही माणूस त्याच्यासोबत लग्न का करू मी? आणि मला का आवडत नाही याचं कारण मी तुला कालच सांगितलंय ना. एवढं बोलायला तू एक दिवस घेतला का? खरं तर तुला कालच कळायला पाहिजे. ही शिकणारी पोरगी पुण्यात जॉब करणार म्हणतीये, तर ती या वस्तीत गुंतून राहील का? आणि तुझ्यासारख्या मंद पोराशी मी लग्न करेन का? मीने तू त्याला मंद बोललो का? अहो आता तुम्ही कशाला मध्ये बोलताय? बोलतायत ना ते दोघं, बोलू द्या की त्यांना. अरे शिकणारी आहे तर काय झालं? मी काय हिला नीट सांभाळली नसती काय? अरे मी एवढ्या प्रेमाने सांगते तर पिसळलेल्या कुत्र्यासारखं काय मागे लागलाय? हा तोच काय विषय, सारखा तोच प्रश्न, कधी लग्न करते कधी लग्न करते. अरे जेवढा वेळ तू माझ्यात घालवलं ना तेवढं दुसरीत घालवलं असतं ना, तर आतापर्यंत तुला मुलगी पण भेटली असती आणि तुझं लग्न पण झालं असतं. अगं दुसऱ्या पोरी बरं लग्न करायचं असत कधीच केलं असतं. तुझ्या मागं कशाला आलं सुद्धा मरायला? मी प्रेमाने सांगते, नको माझ्या मागे लागूस. अरे माझे काही प्लॅन्स आहेत, मला शिकायचंय, मला जॉब करायचंय आणि तुझं माझं लग्न होणं काही शक्य नाही आणि ते मी होऊन पण देणार नाही. असं कसं होणार नाही? ते पण मी मध्ये असताना. हा पण तुम्हाला मध्ये कोण म्हणतंय? हा तुम्हीच बळ मध्ये आणि म्हणताय की माझं घ्या माझं घ्या. ए आई घाले गप्पे, तुम्हाला नको शिकू. आणि तुला तर मी आधीच सोडायचा विचार करून बसलोय काय? आणि ह्या पोरीनं मी जे बोलते ते जर नाही ना केलं तर तुला 100% सोडली म्हणून समज. अहो पण सोनीची ह्यात काय चूक आहे? असं कसं? तुमच्या सोनीचं लग्न जमत नव्हतं त्यावेळेस तुम्ही माझ्या आई बापाला का मध्ये घेतलं? मग अरे त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, कळतंय का नाही तुला? अरे तुला किती वेळा सांगितलं मध्ये मध्ये बोलू नको म्हणून? ए तुला पण किती वेळा सांगितलंय नीट बोल म्हणून. लगच माझ्या तर लग्नात येऊन मला दमदाटी करतो. कसा बोलतोय ह्याच्या बरोबर लग्न लावाय निघाले तुम्ही? आणि हा बाहेरचा कुत्रा बोलतोय ते चालतंय का तुम्हाला? हा हो नीट बोला, मित्र आहे तिचे ते. हा कळलंय ना आम्हाला, मित्र आहेत का नवरे आहेत दोघींनी एक एक वाटून घेतलाय ना म्हणून आई गाले मध्ये मध्ये येत आहेत. अहो तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला की गोबी खाऊन आला? आई गाले माझ्यावर हात उचलला. ए कुत्रे सोड तुम्हाला. हो दाजी सारखं कुत्र कुत्र कोणाला म्हणताय? आमचं बघून घेऊ आम्हाला काय पटत काय नाही ते. तुमचं तुम्हाला बघायचंय ना, मग लग्नाचं पण तुमचं तुम्ही बघायचं. कुत्र्यासारखं माझ्या मागे लागलाय दळींद्र्या. तू माझ्यावर हात उचलला ना त्याच वेळेस तू माझ्यासाठी मेले आणि तू तर आवाज आम्हाला बोलूच नको. आई निजवे. हो दादी तुम्हाला मान देतोय तर घ्यायचं नाही का? मान नाही घ्यायचं तर ते घ्या. दाजी सोडा त्याला, दाजी सोडा सोडा. ए ए सोड 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 ए सोड सोड की त्याला सोड की त्याला इथं काय मारामारी करायची का? सुरुवात पहिली यांनी केली ना रू. सुरुवात कुणी केली? होय सोने माझ्या हात कुणी उचलला?
आधी आत कोणी उचलला? ऐका ऐका, मी काय म्हणतोय, असं भांडणं करून काय मिळणार आहे का? जे काय आहे ते बोलून मिटवा, मारामारी करून मिटतंय का? तुम्हाला लग्न करायचं असेल तर करा, नाहीतर नका करू, पण मारामारी कशाला करायची? लग्न आता लिंद्रे बरं, आता कोण लग्न करते? शेले आता दाखवतो ज्याला काय चीज आहे ती. ए चल, काय येतो हिला घेऊन आता घरी? हिला हिला कोण घेतोय आता लका घरी? घाल तुझ्या इथच. ओ दाजी, कुठला विषय कुठे घेऊन जाताय तुम्ही? मिने, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. आणि आता सगळ्यांना सांगतोय, माझ्या ह्या रस्त्यावर तुमच्यातलं एक जण पण दिसलं नाही पाहिजे, कळलं काय? आणि ती पाईपलाईन आहे ना रानातनं गेलेली, त्याचं काय करायचं ते मी बघून घेतो आता. झाल्या, तुला जे काय करायचं आहे ना ते बोलून नाही करून दाखव. चलित ना, अरे ह्यांच्या नको नादी लागू. अरे ह्यांच्या नादी जर लागलो ना तर आपण रस्त्यावर येऊ. चलित ना रस्त्यावर, ह्यांना कसं रस्त्यावर आणतो बघ ना आता. आपण रस्त्यावर येऊ, चल. काकू, तुम्ही नका टेन्शन घेऊ जायलाचं, मी बघतो, मी सांगतो त्याला पाईपलाईनचं आणि रस्त्याचं. मग अशी तू असताना काय दात खेळी बसली होती तुझी? आता आधी भांडणं सोडवं म्हणलं, परत अजून मी काय बोललो तर अजून वाढली असती ना, म्हणून गप्प बसलो. ही भांडणं वाढलेली तुला आवडली नसती ना? आता अशी भांडणं कशी आवडतील सांगा बरं तुम्हीच. नाही आवडत ना, नाही आवडत ना. मग अशी का हो दिली तुम्ही भांडणं? तुम्ही तर इथला आहे ना नारू भाऊ, आडवायचं होतं ना मग. बरं, ठीक आहे ठीक आहे, आता नाही होऊन देत भांडणं. चला येऊ का जरा, मला काम आहे. चल येऊ का सोने? हाय, मला असं वाटतंय ह्या जयमुळेच तर मिनी लग्नाला नाही म्हणत नसेल ना. असं वाटतंय तुला? हा गाय, ह्या वयात नुसतं मित्र कोणी नसतंय. मला वाटतं या दोघांचं काहीतरी प्रेम प्रकरण चालू असणार. अग, म्हणून तर तो जय मिनीसाठी एवढा मारामाऱ्या करतोय. मला बी असंच वाटतंय ग, पण ह्या सगळ्या आयुष्यात तुझी फुकट रस्त्यावर यायची वेळ आली. माझं तर काही घेणं ना देणं, तरी मी आज उतच चालले. आणि त्यात ना ते आमचं येडं कुठं बी काय बी बरं ते. अग, म्हणून तर मी त्यांना आज रागात. पाणी आहे का? हा देते ना. आहे ती गुरांची कामं झाली का ग? हा झाली असतील ग, बघून येते. हा घ्या, बसा ना इथं. काय हो मग, काय ठरलं? आज जे काय झालंय ना ते आज आणि उद्या काहीच विषय नाही काढायचा असं ठरलंय. जे काय करायचं आहे, जे काय बोलायचं आहे ते परवा बोलायचं. बरं, तुम्हाला जास्त लागलं नाही ना? नाही नाही, मला काय नाही लागलं जास्त. नशीब. हा, पण तुमचा नवरा जेव्हा माझ्या अंगावर आला होता ना तेव्हा मला वाटलं आता मेलो बाबा. त्यांच्याकडनं मी तुम्हाला सॉरी म्हणते. अहो, तुम्ही कशाला सॉरी बोलताय? उलट आम्ही सगळ्यांनीच तुम्हाला सॉरी बोललं पाहिजे. आमच्यामुळे तुम्हाला अशा दिवसात ही अशी दुखणी बघावी लागतात. अशी दुखणी खेड्यात साधारण असतात. तो दुखणी कशी का असं ना, पण दुखणी दुखणीच असतात ना. ते तर हाय म्हणा. वयो, मी आज त्यांना रागात मारलं ते मला पुन्हा घरात घेतील ना? शहाणे असतील तर घेतील, सर्किट असेल तर सोडेल. आणि जर का त्यांनी मला सोडलं तर? नाही सोडणार, राग गेला की घेतील समजून. पक्का ना? पक्का. आणि तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका, मी एक मस्त प्लॅन केला यासाठी. प्लॅन? हो. कसला प्लॅन हो?
मी तो प्लॅन अजून कोणालाच नाही सांगितला, पण वेळ आली की नक्की सांगेल. तोपर्यंत तुम्ही आज जे काय झालं ते सगळं विसरून बिंदास्त जगा. चला जय. आपण इकडे येऊन चूक तर नाही ना केली? वेळेस का, ह्यात काय चूक आता? असं नाही रे, आपण जर इकडे आलोच नसतो तर हा सगळा तमाशा झालाच नसता ना. अगं तुझी आईच बोलली होती ना की गेल्या 2-3 दिवसांपासून तुझे दाजी आणि तो दलिंदर तुझं नाव घेऊन त्यांना त्रास देत आहेत म्हणून. मग आपण जरी नसतो आलो तरी हा त्रास सोनलला देणं चालूच राहिलं असतं जो आत्ता चालू झालाय. आणि फरक फक्त एवढाच आहे की आपण इथे आलोय म्हणून आपल्या नजरेसमोर ते घडतंय, कळलं? त्या दोघांकडे बघ ना, मस्त रमलेत ना एकमेकांमध्ये. हा त्यात काय? हा म्हणजे अगदीच तसं काही नसेल त्यांच्यामध्ये, पण शरदचा स्वभाव शांत, तुझ्या ताईचा स्वभाव शांत, म्हणून दोघांचं पटत असेल ना. अरे बोलण्यावरून तर तसंच वाटतंय की दोघांचं जाम पटतंय बर का. मीनल आपल्याला शरदकडे लक्ष द्यायला हवं का, नाहीतर नवीन प्रॉब्लेम करून ठेवायचा तो इथे. इडियट, काय पण बोलू नकोस. अगं खरंच तुला माहितीये का, अशा पोरांचं काही खरं नसतं, म्हणजे चेहरा भोळा आणि लफडी सोळा असं असतं यांचं. गप रे जय, मला माहितीये तुझं आणि शरदचं कधीच पटत नाही, पण तुमची भांडणं वेगळ्या बाजूला आणि माझ्या बहिणीला मध्ये ओढू नकोस, मला ते नाही आवडणार. ओके ओके, कूल डाऊन कूल डाऊन, नाही बोलत मी त्यांच्याबद्दल. बेटर आपल्याबद्दल बोलू, किती पण नको. आपल्याबद्दल बोल रे, आपल्याबद्दल बोलला तर मला काय नाही वाटत. ग्रेट, म्हणजे मी आता काही पण बोलायला मोकळा. तुम्हाला एक विचारू का, राग तर नाही येणार ना? तुमचा राग आणि मला शक्यच नाही. बघा बरं, हो विचारा की. मीनल माझी बहीण आहे म्हणा, पण तरी पण मला असं का वाटतं की त्या दोघांचं काहीतरी झेंगाट येते. कुणाचं? मीनल आणि जयचं? होय. मला काय सांगता यायचं नाही, पण तुम्हाला असं का वाटतंय? हा वाटायचं काय, त्यात दिसतच आहे की. दिसण्यावर काय असतं म्हणा, म्हणजे आता आपण ज्या प्रकारे बोलतोय एखाद्या माणसाला आपण नवरा बायकोच वाटणार, पण असं काय आहे का? नाही हो, पण तुम्ही आल्यापासून मी बघते, जेव्हा कधी मिनीला मोकळा वेळ भेटतो ना ती जय संगतच असती. त्या यायला तुम्ही बाजूला, नाहीतर माझ्या संघ नाही तर आई संघ असता, आणि ती जय बरोबरच असती, असं का बर? तुम्ही म्हणताय तर असेल, पण तुम्हाला कसं वाटतं तो मुलगा? हो मला काय वाटायचं, मिनीला जर आवडत असेल तर आवडत असेल, माझ्या आवडी निवडीने काय व्हायचंय. बरं ते सोडा, जर तुम्हाला आमच्या दोघांपैकी एकाला निवडायचं असेल तर तुम्ही तुमच्या निवडीवर मला निवडाल की जयला? मी तर तुम्हालाच निवडेल. मलाच का? तुम्हालाच, कारण बघा तुम्ही पण शांत आहे आणि मी पण शांत आहे, आणि मला शांत लोक आवडतात आणि समजूतदार पण. बरं का, जसं तुम्ही समोरच्याला ऐकून त्यांच्याशी बोलता ना, मला तशी लोक लय आवडतात, म्हणून मी तुम्हालाच निवडत. म्हणजे मी तुम्हाला आवडतो तर? वय आई घातली एवढं सहजासहजी सोडायचं नाही ऐकल्यांना. अक्षरशः घरच उद्ध्वस्त करायचं आणि मगच सोडायचं, लवत घ्यायचंच नाही तोवर. मग काय तर, सोडायचं तर नाहीच आता यांना. ही एक आई घालाय बघ दुई तोंडी, कसं सोडवत होत तुला? अरे सोडवलं नसतं तर मरलं बिरलं असतं किती. अरे मरू द्यायचं की मग, त्याच लायकीच होतं. हाय का आता, म्हणजे दाजीला जाऊ दे जेलमध्ये खडी फोडायला, आशानं तुझं लग्न झालं असतं का जालू, सांग बरं. अरे लग्न तर करणार ती आई घाली. अरे मग नाही करत तर ध्यानाविषय सोडून कशा लोक खाजून आवतं आणताय. ध्यान आता विषय सोडून मग ती बी त्यांचा. अरे येडा बिडा झाला काय, मग आता काय करायचं ठरवलंय तो? काय करायचं ठरवलंय काकू? तुम्ही 2-3 दिवस झालं टेन्शन मध्ये दिसताव, काय भांडणं बिन्न झाली काय घरी?
अरे कुठे काय काय भी नाही नाही दोन तीन दिवस झाले तुम्ही घरी पण दिसत नाही आणि ती दाजीब त्याशी लय रागात मुंगसान तोंड करून गेलत ते होय हा तुम्ही नका लय लक्ष देऊ ती बाहेरची पाहुणी आहेत तोपर्यंत नीट काम करा म्हणजे झालं हा काम तर करतोय की काकी पण ते पगाराचं बघा जर सर अरे देवा विसरलेच की मी सकाळी देते हा चला येते मी आता द्या पण नक्की होय होय तुम्ही आता फक्त दोघांनी माझ्या डोक्यानं चालायचं इकडे यांनी आहे घालींनी मिनीला माझ्यापासून लांब करून माझी आयुष्यातली सगळी झोप घालवली ह्यांना नीट सुकाने झोपू देणार नाही नाही देणार नीट सुकाने झोपू त्यांच्या घरावर दगड फेका दार वाजवा गुरं सोडून द्या काय बी करा ऐक पाईपलाईन आहे ना उद्याच्या उद्या फुटली पाहिजे घरात प्यायला सुद्धा पाणी गेलं नाही पाहिजे कळलं का आणि ती लाईटीचं होतं ना सिंगल फेज तारा बांधून दगड फेकायचं कधी बी तू म्हणशील तसं हा घरात कधी उजेड झाला नाही पाहिजे त्यांच्या कळलं का तू म्हणशील तसं नारू जावा दगड वळा लागा का मला आई मी काय म्हणतोय तुम्ही पुण्याला का बरं राहायला येत नाही म्हणजे बघा तुम्हाला इथं असंही जास्त काही काम नसतं आणि जे असतं ते पोरच करतात ना हो मी कितीतरी वेळा आईला म्हणले पण आमच्या आईला अशा कपटी लोकांमध्ये राहायला काय आवडतं काय माहित हो तुम्हाला सांगतो एक से एक नमुने तिथे आणि सगळ्यात मोठा मास्टर माइंड ना तो नार्या आहे नार्या नार्या काय आणि जाल्या काय सगळे सारखेच आणि त्यांना साथ देणारे आमचे बिंडूक दाजी ए पोरे मोठ्या माणसांना असं बोलतात काय मग काय बोलू आई बिंडूक नाही तर कोण आहे तो अगं असा माणूस असतो का जो स्वतःच्या बायकोला अशा अवस्थेत सोडून जाईल आणि ते पण का तर स्वतःच्या मावस भावाचं लग्न जे माहिती आहे त्याला होणार नाही पाहुण्यांचं का नाही लय चुकतंय ते मला बी माहिती आहे पण आता त्यांना कोण समजवणार ती जबाबदारी ना शरदने घेतली आई म्हणजे म्हणजे आम्ही तिघांनी प्लॅन केलाय आता कसला प्लॅन केलाय बाबा तुम्ही जे काही करताय ना ते आम्हाला पण सांगा नाहीतर परत काहीतरी कुटाणा होऊन बसायचा म्हणजे आम्ही कुटाणा करतोय तर अगं खरे कुटाणा तर तुझा नवरा करतोय येडा नवरा आणि इथं आम्हाला कुटाण्याच्या भाषा शिकवते तू अगं तो तर येडा आहेस ग पण तुम्ही जे काही करताय ना ते मला ना आईला पण सांगा म्हणजे कसं आहे कमीत कमी कानावर तरी घाला असं म्हणायचं आहे ग मला अहो सांगूच की पण वेळ आल्यावर अरे पोरा जे काय आहे ते सांग आणि मोकळा हो आमचं असं ठरलंय की आम्ही दोन केस बनवलेत एक केस जी दाजीची आहे जो शरद मिटवेल आणि दुसरी केस जी जाल्याची आहे ना ती मी मिटवणार अरे पण तुम्ही नक्की काय करणार आहे जाल्याला सांगून जर तो नाही समजला ना तर त्याला असा बदलवायचा असा बदलवायचा आणि मग सुधरवायचा अरे बाबांनो तुम्ही शिकलेली पोरं आहे असं काय बी करू नका आणि असलं डोकं कोणाचं चालतंय र ह्या डोकं ह्या जायचं चालतंय बघा पण माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे आणि आपण जर त्या प्लॅनने गेलो तर दाजी नक्कीच बदलणार आणि 100% जागेवर पण येणार बघा असू दे थांबव अरे कधीपासून प्लॅन 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 करताय कसलं प्लॅन आहे ते पण तर सांगा की सध्या तरी तो फक्त माझ्या डोक्यात आहे पण तुम्ही सांग म्हणाला तर सांगतो सांगणार आहो एकदाचा काय जे सांगू खरंच काय डोक्यात असेल ना तर गपचूप सांग ना माझ्यासमोर हवा नको ना करू उगाच ओके तर मग आता लक्ष देऊन ऐकाच कशी झोपतात बघतो आई शांत ए मिने आई घाले हे तर राहायचं असलं ना मापात राहायचं कळलं काय झाले हळू बोल ओळखीन ओळख येऊ दे आई घाली माझी झोप मोडून आई घाली बघ कशी निजल्यात नीट हा अरे वत्याल ती गायब पण तू जाले अरे जे काय करतो ते मापात कर घंटा मापात हा दगड चल मार मार
तशी झोपत्या टेन्शन घ्यायची गोष्ट नाहीये, टेन्शन घ्यायची गोष्ट नाहीये, त्यांना फक्त आपल्याला घाबरवायचं होतं. हा सो तो रिलॅक्स, आम्ही आहोत. हो जय बरोबर आहे, त्यांना फक्त आपल्याला घाबरवायचं आहे. आणि जरी ते तिघे असले ना, इथे आपण पाच जण आहोत. सो चीन तिघे जण म्हणजे दाजी, जाले आणि नार्या. आता यावेळी त्या तिघांशिवाय दुसरं कोण येणार आहे मारायला? व्हाट? अरे बाबा जेल. व्हाट? व्हाट? जी त्यांना माझा नवरा नको म्हणू ग. मीने मेलाय तू माझ्यासाठी. कडू कुठल्या कुठलं गोबी खाऊन आले ना असे आगो धंदे करतोय. लाईट आत्ताच्या आत्ता लाईट तुटली पाहिजे, आत्ताच्या आत्ता लाईट तुटली पाहिजे. चल चल लाईट तुटली पाहिजे. गाडी काढ, गाडी काढ. थांब मी घेतो. वाई दरवाजा लॉक कशाला करायचा? उलट दरवाजा उघडतो आणि सगळं फिनिशच करून येतोय. जय 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 जय. आत्ता थांब, आत्ता ऑलरेडी ते तिघ रागात आहेत. अरे पण ते तिघ जण रागात आहेत, आपल्याला राग नाही आलाय का? मी तुम्हाला आधीपासून तेच सांगतोय, जे ते आपल्या बरोबर करतायत ना, ते आपण सहन करत राहिलो ना तर ते आपला असाच त्रास देत राहतील. शांत व्हा, शांत व्हा. घ्या घ्या घ्या. मी बघतो काय झालं ते. अरे ते पुरा दार नको उघडूस प्लीज. अहो आई काय झालं ते बघायला नको का? तुम्ही शांत राहा. बाहेर तर लाईट दिसतीये, आपलीच कशी काय गेली? फक्त मी 100% सांगतो, हे 3 हरामखोरांचंच काम आहे. हे काकू लाईट मॅच कट केली काय? कळलं का? म्या दिली, मॅच कट केली. जायला आणि लाईट पाहिजे असेल ना तर पूर्वी मला द्यायची, आणि जमत नसेल तर आज लाईट कट केली. उद्या तुमच्या घरात प्यायला पण पाणी येणार नाही, कळलं का? मीनल ए काढ गाडी, चल यायला. चल बघतो आता. चल लाईट पात्रे, लाईट बंद करायची लाईट. चल म्हणजे कसं घराहून अंगूर फिरवतो ना, आता तुम्ही बघाच. चल चल. जालू भाऊ आज रात काय बांधावर काढलेली दिसती, चांगली झोप झालेली दिसती. उठा की उजाडलं ना आता. कुठं चाललो तुम्ही? आम्ही कामाला चाललोय. कामाला कोणाकडे? इथं आपल्या काकूच्या इथं. तुम्हाला माहित ना वय राव. काय झालं भाऊ, सकाळी सकाळी मस्करी करताय राव. काकूच्या इकडे चाललंय वय. चाललंय काम? काम चांगलं चालू आहे की? कसलं काम चांगलं चालू? जालू भाऊ पगार ना पाणी ना कारण जायचं येतं रोजच्या रोज. पगार द्या ना काय काकू? होय म्हण. या इकडे मी देतो पगार. आयाकडले पैसे इकडे. आईला आबा डबल पगार. चल तुम्ही कशा पाय देताय पैसे माझ्याकडे? देतो की डबल पगार? डबल चल भाऊ. अरे तुमच्या चल पिसाळ कुत्र. हाय निक्स वेनो. हा तरंडवीच्या इथं काम करताय आणि माझ्या रस्त्याने जातो रे. जगायचं असेल ना पुन्हा ह्या रस्त्यावर दिसायचं नाही, नाही तर तुरून टाकीन ते बघ. गुड मॉर्निंग. कसली गुड मॉर्निंग आणि कसलं काय, रात्रभर झोप नाही. हो ना यार, मला पण बिलकुल झोपायला येत नाही. डोकं तर इतकं फुटतंय ना की काय सांगू.
ताक झालाय नुसता. सेम इयर. अशी का पळत येत आहेत? काय झालं? काय अरे हळू 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 काय कुत्र पाठवायला लागलेत काय? अबा काय झालं? कुत्र नाही ते जेल दलिंद्र पिसाळ्याला कुत्र मागं लागलंय. नुसतं मागत नाही, लिंबाचं पोट घेऊन मागं लागलंय. आणि म्हणतंय की काकूस इथं काम करायला असलं तर रस्त्यावर जायचं नाही तर मांडीच मोडून काढीन म्हणतय. ते मागं येतय म्हणून तर पळतोय. बस ऐका तुम्ही शांत व्हा. त्याचं काय करायचं ते बघतो आम्ही. तुम्ही जावा जाऊ जावा. राव मांडी लाल झालेले ठोका बसला नि बाचा. आणि इथं मला पिंडरीला बसलाय. धारा काढायचं वांदय वा. चल लवकर चल बघू. तुझ्याला एक नंबरचा सायको दिसतोय. अरे मेंटल झालाय आता तो. तुला माहिती आहे जय, जोपर्यंत आपण इथे आहोत ना तोपर्यंत तो मुद्दाम मुद्दाम असा त्रास देणार आपल्याला. यू लवून इथलं रटा बसलायला का? आणि मला बी पिंडरीतले बसलेले का? धारा काढाच वांद होते काय की वाटतंय. चल बघू. मग काय करायचं आता? म्हणजे इथे राहून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा की कल्टी मारायची इथून? मला तर नाही वाटत हा प्रॉब्लेम इथं राहून मिटण्यासारखा आहे. त्यापेक्षा आपण इथून कल्टी आणलेलीच बरी. ते दलिंदर लोक चक्रमासारखे आपल्या मागे लागलेले आहेत, त्यात आपण तरी काय करणार? मला तर वाटतंय तायडीमुळे गुंतलो आपण या सगळ्यात. ऐका ना माझं, चला ना आपण सोनलला पण सिटीमध्ये घेऊन जाऊ. तसं पण इथं राहून त्या माणसाचे डोळे काय उघडणार नाहीत. गरोदर बायकोच्या घरावर दगडफेक करतोय म्हणजे काय? हो ना यार, म्हणजे त्यांनी ऍटलीस्ट सोनलची तरी काळजी घ्यायला पाहिजे होती ना. म्हणजे त्याची लायकी नाहीये सोनलला बायको म्हणून सांभाळायची. त्यापेक्षा तिने सिटीमध्ये येऊन सुखी सुखी राहिलेलं कधी पण चांगलं. नाही आणि तुमचं असंही पैशांचा काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तिथे जाऊन जॉब शोधेपर्यंत राहू शकाल इतपत पैसे आहेतच की तुमच्याकडे? हा ते तर आहेच, फक्त आईला आणि ताईला समजावं लागेल. आणि जितक्या लवकर ह्या लांडग्यांपासून लांब जाता येईल ना तितक्या लवकर आपण हे सगळं सोडून जाऊ. ओके मग आईंना तयार करण्याची जबाबदारी माझी, सोनलला समजवण्याची जबाबदारी माझी. चला मग लागा कामाला. हो चला. अरे ए तू कुठे झाला? घरी. सोनल तर घरी आहे ना? हा हा जा जा. मी आईला इकडेच बोलून घेते. शरद जरा आईला इकडे पाठवून दे ना. आई मीनल तुम्हाला तिकडे बोलवते, लवकर जावा. तू बोलतोस की मी बोलू? नाही नाही मी बोलतो ना. डोळे नीट बोलशील ना? सवाल आहे का? काय ग बाई बोल आता काय झालं? आई आपण हे सगळं सोडून जातोय पुण्याला आणि ते पण कायमच राहिला. कान कशाला? आई तुम्हाला ते चांगलंच माहितीये. हे असे हरामखोर लोक रात्री अपरात्री येऊन असे पिसाळ्याला कुत्र्यांसारखं करतायत. हा आणि आज काही कारण असताना त्यांनी त्या पोरांना बेदम मारलंय. मग अशा या हरामखोर लोकांमध्ये राहण्याला तुम्हालाही उद्या ते काय करायला कमी नाही करणार. सो इथं राहणं फार रिस्की आहे मिनल, कळतंय ना? सो तुमच्यासाठी पुणेच सेफ आहे. अरे पण इकडचं सगळं विकून आणि इकडनं लांब जाऊन नाही बाई करमायचं मला. आई अगं इथे राहून तरी काय करणारेस तू? आणि जी काही इथली कामं असतील ती सगळी ही मुलं करतीलच की. बरं ह्यांनी काम जरी सोडून दिलं तरी हे सगळं आहे ते टाकूयात विकून आणि त्या पैशामध्ये पुण्याला काहीतरी नवीन चालू करूया. हो की नाही रे जय? करेक्ट आहे. हॅपी आणि सेफ लाईफ. धरा चाय घ्या. थँक्यू. बिस्किट आणू का? नका हो तुम्ही एवढी धावपळ करू. आई तर तुम्हाला सांगून सांगून थकली पण तुम्ही काय खायलाच तयार नाही. अहो ह्यात कसली आली धावपळ. आणि तसंही ना मला माझ्या आवडतीच्या लोकांसाठी हे सगळं करायला आवडतं, म्हणजे त्यांना या अशा गोष्टी पुरवायलाही आवडतं. अरे वा, म्हणजे मी आवडत्या माणसापैकी एक आहे तर. तुम्हाला काल रात्रीच नाही बोलले का मी? बघ आई नीट विचार कर, तू आमच्यासोबत पुण्याला येऊन तुझं आयुष्य सुखात घालवायचं आहे तुला की इथेच राहून आमच्या डोळ्यात तुला पाणी बघायचंय? हं बोल आत्ताच काय ते. आता इथं राहून ती लोक आपल्याला जगून देणार नाही ती तर तुमच्या सगळं तिकडं गेलेलंच बरं. शाबास ये होवी ना बात. हा म्हणजे आता यांचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही ना. मग कधी करायची तयारी? म्हणजे आपल्याला तसं जायला बरं ना.
आणि आई त्या पोरांना पण सांगावं लागेल ना आपल्याला. हा बोलते की मी त्यांना. ग्रेट. त्यांना पण सांग आणि ताईला पण सांग, म्हणजे लवकरात लवकर जायचं प्लॅन करू. इथे करमत नाही ना, मग ज्या ठिकाणी आपलं मनच रमत नाही त्या ठिकाणी का राहायचं? हो माझे तर असं हाल झाले की काय सांगू, मी ना हिकडची ना तिकडची झालीय. आणि आम्ही त्यासाठी एक मस्त प्लॅन आणलाय आणि ते म्हणजे हो तेच ना, यांना सुधरवायचं आणि त्यांना मारायचं. नाही हो, आपण त्यांना सुधरवायला गेलो तर आपण म्हातारे होऊ पण ते काय सुधारणार नाही. मग आपण काय करतोय, आपण इथून कल्टी मारतोय. म्हणजे? म्हणजे तुम्ही आणि आई इथलं सगळं सोडून पुण्याला आमच्या बरोबर राहायला यायचं. अहो आई तयार नाही व्हायची. अहो आई तयार आहे. हाव पण मी तिकडं कसं? इथं असं रडत राहण्यापेक्षा तिकडं बिनदास टेन्शन फ्री राहिलेलं कधी पण चांगलं ना. लोक काय बोलतील? लोक काय, इथं थांबलं तरी बिननवऱ्याची म्हणतील, घाणेरडे टोमणे मारतील, वस्तीवर घाणेरड्या अफवा पसरवतील. मग अशा दलिंदर लोकांची काळजी करण्यापेक्षा आपल्या लोकांची काळजी केलेली कधी पण चांगली ना. हो पण मला कसं तरी वाटते हो. ते सुरुवातीला काही दिवस वाटेल आणि मी आहेच की काळजी घ्यायला. सो रिलॅक्स. पण आई पक्का तयार आहे ना? मीनू इथून पुण्याला जायला सकाळी ट्रेन किती वाजता आहे? अरे उद्या सकाळी 9 वाजताची. अच्छा. आता एवढ्या गडबडीत जाऊन तर नाही ना जमणार, सो उद्या सकाळीच जाऊयात आपण. बरं. हे पोरांनो थांबू का उचलू लागायला, मिनीला लय ऊन लागते. अरे पण आपण पुण्याला गेल्यावर ह्या पोरांचं काय करायचं? बघू करतात तेवढे दिवस करू दे, नाहीतर टाकू इकून सगळं. मग आज नाही का विकता येणार? अग एवढं लगे लगे नसतं विकता येत. चल पुण्याला जाऊ, तिकडचं सगळं मॅनेज करू आणि मग हे विकायचं बघू ना. होय. हो पण आई पक्का तयार आहे ना? आईचं आई सांगतील, पण जर विषय निघालाच पुण्याला जायचा तर तुम्ही माझ्या सोबत यायला तयार आहात असं सांगाल ना. होय मी सांगल, मी तयार आहे. पण तुम्ही मला कधी सोडून तर नाही जाणार ना? कधीच नाही सोडणार, माझ्यावर विश्वास ठेव. काय रे नारू काय करतोय? काय नाही भाऊ, मी माझं काम करतोय. अन तू काय करते इकडं? काय नाही रे, असंच गप्पा गोष्टी करत बसलोय. बर बर चालू दे तुमचं. सध्या आपलं काम जातायला का? नाही एवढ्या लवकर थोडी जिंकणार येत. जिंकणार म्हणलं ना? एवढ्या लवकर होत असतंय का? त्याच्या आल्या चिंतेची काहीतरी भांडणं झालीत वाटतं, त्याच्यामुळं म्हणत असतील का? त्यामुळं तर अभ्यासाकडे निघून गेल्या भाई. हो ना का, सकाळी लय मारलं त्याने आम्हाला, मग तर अजून मला वागता बी येईना. आणि आबा तर कंबरडच मोडलंय, त्याच्यामुळं तर आला नाही तेव्हा, त्याच्यामुळे तुला बोलिलंय. मग तुम्ही काकूला नाही का बोलला? सांगितलं काय फायदा होईन असं वाटत नाही. तिथं काम करा ते करा, वर मार खावा हे कोणत्या वाणी सांगितलं? काय आता पोट्यापाण्यासाठी खावं करावं लागतंय. मी काय म्हणतो ऐक, त्यांचं खरं दिसत नाही त्या भांडणामध्ये, आपण काय करू दुसरीकडे काम बघू. हॅलो बोल की नारू, बसतो काय हालचाल? हा काल काय घडलंच नाही असंच वागते ती. बघा दाजी, तुम्ही एवढं त्या पुरीला सोडलं, तुमच्या बायकोला सोडलं, तरी बी त्यांना काही फरकच पडा नाही. आणि आपल्या जालोचं काय लग्न मिनीभर लागा नाही. बघा करू करू, जाल्याचं लग्न मिनी सोबतच करू. होय पण काल पण आपण एवढी घरावर दगड आणली सगळं केलं, तरी बी आणलो कसं काय काय थोडं बी वाटणं. अरे काल नाही तुटली तर आज ना उद्या तुटतीलच की. हा त्याचं तू नको टेन्शन घेऊ, मी बघतो पुढचं काय करायचं ते. बर बर ठीक आहे. पण दाजी मला काय त्या सोनीचं पटलं नाही. बघा काय रे, अहो ती काळायला पोरग नाही का? हा त्याचं काय? अहो त्याच आणि त्या सोनीचं काहीतरी लपडंय बघा, म्हणून तर ती काय तशी वागते ती. बघा गप्पय काय बी नको सांगू. अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय आणि म्हणून तर तुम्हाला गपचीप फोन केलाय. तुम्हाला विश्वास नसेल बसत तर तुम्ही या बघा. बर बर बघतो मी. गांठ त्याच्या आई घालायच्या.
काय बाया कुठे गेलता? अरे आज ते खोडक्याचा गेलतो तुमच्या पुढं. बर मग काय खबर बात काय? खबर काय तुला माहित नाही बाई. काकू जमिनी कोण चालली कुण्याला का रं? आता मला काय तुला माहित नाही बाई. मग अशी मी ते खोडक्याचं तर ऐकलं मी आणि सध्यानी मी म्हणली जमिनी कायचं आहे काय तर त्यातनं प्रॉपर्टी घ्यायची म्हणजे पुण्याला काय तर असं झाले. तुला माहीत नाही काही? नाही मला काहीच माहीत नाही घातलं बघ. आता तुला माहित नाही मग मी ऐकलं तेवढंच बाकी काय नाही एवढीच खबर. बरं चालतं येऊ का काय? होय होय चालतं. काय हो पुढे काय त्रास नाही होणार ना? मी असताना कसला त्रास? हा अहो जर लोक म्हणली की हे पोटातलं पोर कोणाचं आहे तर? अहो त्याचं तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्याला खूप सारे सोल्युशन आहेत. तुम्ही आता त्याचा विचार पण करू नका. एकदा सिटीमध्ये गेलं ना आपण काहीही करू शकतो. पण हे परत पुन्हा मध्ये येणार नाही ना? नाही येत कोण मध्ये. चला त्या बहिणीने मला सांगितलं ती रानात खोडक्या गोळा करायला गेलता काकूच्या रानात. ती म्हणला ती जमिनी कोण चालली ती पुण्याला. म्हणजे हे गेले गांडीला पाय लावून पळायला लागली तर? त्यांची एका डोसने जम फाटलीला का? विशेष नाही ना आपल्या संग वाकडत मसनात लाक. ती तर आहे एका कुच्यात सगळीच गार. सगळी तर गार केली मी अजून गरम येणार का? आता तेवढं तर सोसावं लागेल गेला का? नाही तू दाजीला सांगितलं तर नाही ना सुनीबद्दल? नाहीला का सांगितलं? म्हणलं आधी तुला सांगावा जसं तू म्हणला तसं. आता सांगू का ती पुण्याला चालली म्हणून? ए नाही नाही आधी त्याला आपण त्याच्या डोळ्यांनी बघायला लावू. म्हणजे एकदा का त्याने त्याच्या डोळ्यांनी बघितलं ना स्वतःची बाई कुणा असती लपड करते ती मग त्याचं तो काय करायचं ते करायला रिकाम होईल. म्हणजे कसं होईन पोरांबरं नादी लागून त्याचा संसार मोडला असं कोण म्हणायचं नाही. हां ती पण बरोबर आहे. मग आता आता काय? दाजीला फोन. हॅलो कुठे रे? अरे काय आहे तिकडेच निघालं गाडीवर. ये लवकर महत्वाचं बोलायचं. बोल की? नाही इकडे ये आधी तुझ्या बायकोबद्दल बोलायचं आहे. डायरेक्ट दाखवतो आल्यावर ये. हिच्या 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 आलो आलो इथे आधीच तापलंय. काल बायकोने मारलंय सोडते फिरते काय तिला? तसं तर त्या आई घालीनी बी मला मारलंय. ह्या आई घालील सोडणार नाही मी. जायच्या आधी एकदा का होईना तिला धरणार. आणि नाही धरली ना तर नावाला जी आल्या लावणार नाही. आपला हा प्लॅन 100% सक्सेसफुल होतोय आणि ही खबर आतापर्यंत नाऱ्यापर्यंत पोहोचली पण. करेक्ट आहे. आणि आम्ही तिघांनी सुद्धा पोरांच्या डोक्यात इथून जायची आयडिया फिक्स केली. तरी पोर काय गप्प बसणार नाही. आणि नाऱ्याने तर ही खबर आतापर्यंत दाजीपर्यंत पोहोचवली पण असेल. बरोबर आहे. त्यांना जर असं मारून समजत नसेल ना तर त्यांना असंच काहीतरी करावं लागणार आहे. अहो पण त्यांना जर नाही पटलं तर? का बरं नाही पटणार? नक्कीच पटेल. हा ग माझा नवरा हा येडा त्याला हे सगळं खरं वाटलं तर आणि त्याला जर हे नाही पटलं तर आणि मला बोलला जा बाई तू पुण्याला मग काय करू मी? जर तू पुण्याला जा म्हटला ना तर त्याच्यासारखा नालायक माणूस दुसरा कोणी नसेल. हो ना. जर आपल्या बायकोला आणि तिच्या पोटातल्या पोराला असा एखाद्या दुसऱ्या माणसासाठी तू निष्काळजीपणे सोडत असेल ना तर त्याच्यासारखा मूर्ख तोच आहे. नाहीतर काय दाजीचा तातीच होत चाललंय. दाजी जर आज सुधारले नाहीत ना तर मला खरंच वाटतंय की तू सिटीमध्ये यावं आणि एक नवीन आयुष्याला सुरुवात करावी. हो की नाही शरद? हो ना. असलं जगणं पण काय जगणं असतं का? त्यापेक्षा सिटीमध्ये येऊन नवीन लाईफ चालू केलेली कधी पण चांगलीच. पाहिला लई सांगडा आले गिराव. विशेष तसं आहे. बोला काय काय म्हणणे काय सांगायचं? हे बघ जर तुला आम्ही काय सांगितलं तुला खरं बी वाटन आणि खोटं बी वाटन त्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांनीच बघ ना. होय ना रे. हां मग स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं चांगलंच आहे कधी बी. अरे पण काय बघायचंय? हेच की सुनीनं तुझ्या मागं केलेलं लफड रायका. ठरल्याप्रमाणे आज दिवसभर जोडजोडीने फिरा. हा जेवढा जमेल तेवढा ड्रामा करा आणि जेवढ्या रोमॅन्सच्या गोष्टी करता येतील ना तेवढ्या करा. येस पण आई तुम्हाला राग तर येणार नाही ना? हो. जर हे करून माझ्या दोन्ही पोरींना पुढं सुखात झोप लागणार असेल ना
तर जे जमल ते करा. थँक्यू आई. गुड, ठीक आहे, मग आता बाहेर पडूयात. हां, आणि ऐका, जेवढं मसुबाच्या झाडाकडे जाता येईल ना तेवढ्या लवकर तिकडे जाऊन काम करा. ओके, ऑल द बेस्ट, निघूयात. चला, जर तुम्ही काय बोलताय ते मला दिसलं तर ते पोरा सगळं त्या बाहेर बिना सोडत बघ, विषयच खल्लास करतो ऐकायलांचा. तू काय नाही करायचं, तुला इथं फोन करून सांगायला बोलवायला आम्ही काय येडेत का काय? हा, हे बघ, स्वतः डोळ्याने बघायचं आणि जर तुला खरं वाटलं तर मग करू ना रातच्या सारखा दणका. तेवढ्या नाही भागलं तर आई घेणं नक्का आपण उसात फिकू, जिकडं उजडन तिकडं उजडन. चला की मग, यांच्या आईची आणि यांचा विषयच खल्लास करून टाकू. चला, मी काय म्हणतोय, मला एक काम होतं. ए ना रे, ह्यावेळेस कल्टी द्यायची नाही चेल. अरे पण काम. अय पण बिन काय नाही, जेव्हा पावा तेव्हा आहे ना कल्टी मारतोय ऐन वक्ताला. गप गुमान संग्रहायचं, चल काम. बस बस टाक्याला नाही तर त्यांच्या आधी तुलाच हानीन. चल ए पुरानो, चला की शेतात काम आहे ती. चला चला जाऊ. बरं आहे का, आता काय करूयात आपण, आम्ही इकडून वरकून जातो आणि तुम्ही त्या रोडने निघा. आणि आई तुमचं कसं काय करताय? आता गवत कापायचंय तर मधनं रानातनच जातो की. बर ओके, मग सगळं झालं की सगळेजण मसोबा खालीच या. बर बर, करेक्ट आहे. हां, भेटूयात. चला चला. ए थांब 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 थांब. काय रे, गाडी इथं उसात दाबून लाव का? अरे गपचूप जाऊ ना, म्हणजे कळेन. हा, ते पण तुझं बरोबर आहे. चल चल, ए इकडे इकडे. चल चल, तू धरतोच आहे घातली काय शिगान. मेनू, आपल्याला जास्त ड्रामा करायची गरज नाही ना. म्हणजे? म्हणजे अगं, आपण जसे आहोत तसे आहोत ना, अजून काय शो करायचं? जय, त्यांना खरं वाटेल असं तरी केलं पाहिजे ना. अगं ते तर करूच ना, तुला तर माहिती आहे मी त्यात एक्सपर्ट आहे. आत्ता पण ते आपल्याला बघत असतील का रे? हो हो हो, मे बी ते आपल्याला बघतच असतील. मग एवढ्या लांब का आहेस, जरा जवळ ये ना. ओ एवढ्या जवळ चालेल की अजून जवळ येऊ? बस बस, एवढंच बस. सोनल, मला ना कसं तरीच वाटतंय. का हो, काय झालं? म्हणजे हे असं पोरीचा हात धरायची सवय नाही ना, आणि त्यात तर तू आहे. काय खोटं बोलता, सिटीमध्ये कितीतरी कुटाणी केली असतील आणि तो उगा खोटं बोलताय. नाही, देवा शपथ नाही, मी आत्तापर्यंत कोणत्याच पोरीचा हात धरला नाही. पण आज तर धरला ना. आज धरलाय, पण त्यात ती फिलिंग नाही ना, कारण हे सगळं खोटं खोटं आहे त्यामुळे. आणि हे सगळं खरं असतं तर? खरं असतं तर हा हात मी मरेपर्यंत नसता सोडला. होय काकू, तुम्ही पुण्याला जाणार आहेत वाटतं या? होय चाललोय की, पण तुम्हाला कोण बोललं? आम्हाला कोण बोलतंय मारायला, आलं असंच उडत उडत आमच्या कानावर, पण खरं आहे का? होय चाललोय सगळं सोडून कायमचं. आईला अवघड आहे राव, आपल्या कामाचं आता काम बघावं लागेल आपल्याला. अरे आता लगेच कशाला, हा आम्ही जरी गेलो तरी घराला गुराला आणि रानाला बघायला तुम्ही असणारच की. हा, मी तुला हेच म्हणत होतो की बघ, इतक्या लवकर नाही जाणार आपलं काम अजून. होय बाबा, नाही जाणार तुमचं काम. बरं आहे मग. एक सांगू का जय, तू आहेस म्हणून मी आहे. आणि मेनू, तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे ग, आणि तुला सोडून हे जगणं काय जगणं आहे का ग? एवढी आवडते मी तुला. मला तू खूप आवडतेस मेनू. खूप आवडतेस. किती आवडते आता कसं सांगू तुम्हाला किती आवडतेस, मला तू खूप आवडतेस, खूप आवडतेस, खूप आवडतेस. जय सांग ना मी तुला किती आवडते. सुनी कुठे?
एक काम कर, तुम्ही इला बघा, मी तिला पाहतो. हा सांग ना जय, किती आवडते मी तुला. म्हणजे मीनू तू मला एवढी आवडतेस ना की तू तुझ्या दातांनी माझ्या गालाचा लचका जरी तोडलास ना तरी मला असं वाटेल की तू जबरी किस केलास आणि म्हणून मी माझा दुसरा गाल पुढे करीन, एवढी आवडतेस. जय काय यार, मी थोडी ना तुझं रक्त काढणार आहे. काय करू गो मीन, दोन दिवस झाले फक्त मारामारी आणि भांडणच चालू आहे ना, म्हणून तेच डोक्यात येते. ते भांडणाचं जाऊ दे चुलीत. आजचा आपला इथला शेवटचा दिवस आहे ना, मग आज तरी चांगलं बोल आणि प्रेम करू. आई खडीला बाहेरचा उडवून घ्यायला चालतो, मी टोचते वय. काय हो, तुम्ही मला आधी का नाही भेटलात? का असं का विचारते? अहो जर तुम्ही मला आधी भेटला असता ना तर त्या येड्याचं हे जडोज कशाला वागवलं असतं मी. पण आता ते जास्त दिवस वागवायची गरज नाही, एकदा का आपण सिटीमध्ये गेलो की खाली करूया आणि आपलं नवीन जगणं चालू करूया. आणि हे खाली करायला किती खर्च येईल? तू कशाला एवढा विचार करते? मी आहे ना, आणि विचारच करायचा आहे ना तर तुझ्या जुन्या नवऱ्याचा कर, तो पुन्हा आपल्या दोघांच्या मध्ये येणार नाही ना. जो आपल्या बायकोला अशा अवस्थेत टाकून चुकीच्या माणसाच्या नादी लागून स्वतःचा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करतो ना, त्या माणसाचा विचार सुद्धी करू वाटत नाही मला. मी जर तुला काही मागितलं तर देशील? अरे माखून तर बघ. बघा हो रे. नक्की ना? हो रे माझ्या सोन्या. मला ना काय एक हा किस दे ना. एवढंच ना देते ना. मग सध्या तरी एकच दे म्हणजे पुढचा घ्यायला मोकळा. ठीक आहे, पण तू अगोदर तुझे डोळे बंद कर. हो ओके. अरे जी मला भेटायला पाहिजे ह्यो आई घाला लुटतोय. अजून कस का नाही आले ते? बरे की नाही आले ते, आपल्याला तेवढा मोकळा वेळ भेटला ना. हो का? मला ना तुमच्या मिठीत येऊ वाटतंय. नाही नाही नाही, आधी लग्नाच्या गाठी मग मिठी. असं म्हणता वय, मग घ्या त्या म्हसोबा जवळच कुंकू लावा मला, मग तर मिठी मध्ये घ्याल ना. मग ठीक आहे. अरे अरे काय करतोय बायको रे माझी ती, आणि तू सोने हा काय तमाशा लावलाय? तमाशा आम्ही लावलाय वय हा? आणि तुम्ही जे तीन चार दिवसापासून करताय ते काय हो? म्हणजे तू याच्यासोबत लग्न करणार मला सोडून? हो करणार, जर तुम्ही असाच त्रास दिला तर मी ह्याच्या बरोबरच लग्न करणार. तुम्हाला काय हो त्याच? मला काय म्हणजे? अगं मी नवरा आहे तुझा. नवराय नवराय माझा? आओ मग नवऱ्यासारखं वागा की जरा. अगे तू बायकोसारखी वाग की, आणि मी तुला खोटं खोटं सोडत होतो का ज्यालाचं लग्न हो म्हणून? मी पण हे सगळं खोटच करत होतो. म्हणजे हे खरं नाही? नाहीये हे खरं, सांग खोट आहे सगळं. आणि असं का? तर तुमचे डोळे उघडावे म्हणून. आता मला सांगा, तुम्ही तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या या बायकोला सोडून देणार, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तिच्याशी भांडणार का? तर ज्यालाचं लग्न मिनल सोबत व्हावं म्हणून हे लग्न शक्य तरी आहे का? नाही ना. मग का तुम्ही तुमचा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करताय? करताय ना? करा जरा विचार. आणि तुम्हाला अजूनही तो येडा ज्यालाजवळचा असेल, त्याचं लग्न महत्वाचं असेल, तर मी तुम्हाला अजूनही सांगतो खरंच सोडा सोनलला.
मी या मसुबाची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यभर सोनलचा हात सोडणार नाही. बोला, हाय कदम, तुम्हाला जायचं लग्न महत्वाचं आहे की तुमचं हे सोन्यासारखं होणारं बाळ महत्वाचं आहे? उपकाराखातीर चुकून दिलेला तो शब्द महत्वाचा आहे की तुमच्या आयुष्यभरासाठी साथ देणारी ही बायको महत्वाची आहे? बोला ना, तुम्हाला जाले महत्वाचं आहे की सोनल महत्वाची आहे? अजून किती वेळ असं झोपून राहायचं? ते येडे आता येतच नाहीत, फुगर काय करू मी? बस मग आता रोमॅन्टिक बोलत खरं खरं की खोटं खोटं? एक खोटं खोटं बोलून आता बोर झाली मी. आता खरं खरं बोल. खरं खरं बोलू ना? ये मग. अरे चल उचल. कुणाला? मीनीला. अरे दा दा दाजेल तरी येऊ किती? मला दम निघाना आता. मीनी माझी, मला पाहिजे. तिला मी ह्याच्या बरोबर अशी बघू शकत नाही. अरे पण ती पोरगा, त्याला बांधून टाकू इथंच. मीनीला घेऊन जाऊ. चल चल. अरे सोडा त्याला, काय करता तुम्ही? ज्याला जास्त शानपणा करू नका, सोड त्याला. अरे तू तर माझा भाऊ आहेस ना, मग सोड ना त्याला. का असं दुश्मन सारखा करतोयस निर्लज्ज? तू आधी काय काळं तोंड केलंय ती बघ, मग मला बोल. निडबांध निडबांध, माझं काम झालं की बघतो याच्याकडे. हात सोड एकदम दाखवतो तुला. चला सोड. अरे कोण गेल मी? इथून पुढे हा हात कधीच सुटला नाही पाहिजे. कधीच नाही. घेऊन गेलाय. हा मी बघितलं, खाली गेलाय तिकडे भाऊ. हे दाबी घे बरोबर. चाल्या जय बाबा इकडे. Yeah.
जिथं माझं काम करायला मला कोणी अडवणार नाही अशा ठिकाणी माहित नाही बर का. थांबा मी फोन लावतो त्यांना. फोन लागे त्याला बघ आता. आओ परत एकदा लावा की फोन. लवकर लाव. अहो फोन नाही लागत तर जाऊन शोधा ना मिनीला. इथं काय एकमेकांची तोंड बघत बसलीत. अहो मी तेच म्हणतोय ज्याला या बाजूला घेऊन गेलाय तिला. चला लवकर चला चला पटकन चला लवकर. अरे इथं कसं वाटतंय. ते आली बिली की लगेच घेऊ आपण. पुढे थोडी खतरे जाग आहे असं म्हणतो काय. चल मग आईला नारे थांब. अयो हात अवघड लागला का नार्या. वाटलं होतं बारीक आहे. लय जोडायला का पुण्यात जाऊन काय खाते काय की. नाही 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 तुला कशाला तरास. जागा दाखव रस्ता रस्ता दाखव. चल गप्ती का. ना तू तू त्या बाजूला जा तिकडे शोध आणि मी या बाजूला जातो मी इकडे शोधतो. ठीक आहे स्वतः तू माझ्याबरोबर चल. आबा तू माझ्याबरोबर चल. हा चला चला. फोन सुद्धा लागत नाही. काय दिवस आलेत बया. या कडून राहायची सुडीक सोय ठेवली नाही. हे समजा ना तुमच्यामुळे झाले. तुम्हीच त्याला झाडावर चढून ठेवलंय आणि आता बघितलं का काय लायकीचं आहे ते नास्क. नाही तर काय. खर तर हे निमधी पडायचंच नव्हतं आणि पडलं तर पडलं. त्या कार्ट्याला आगाऊबी बनवून ठेवलंय. जल काट येदा. बस खाले. कस आहे. एकच नंबर गेला का. हा मी घेतलं असून बी मला ही जागा नवीन वाटायला लागली. लय भारी जागा का. मिनल सारखीच जागा आहे. है का नाही. बरं ऐक ऐक सगळ्या काटाडे काट. हा इथंच मांडतो गेला. बरोबर का नाही. तुझं तोंड का पडलंय. हा का पडलंय तोंड. मी तुझं नावर आहे का नाही. तुझं चालू आहे का नाही. लोट घेऊ नको घाबरू नको. सोड की तिला. म्हणजे मला असं वाटतं की तिला काहीतरी बोलायचंय म्हणून मग तसं करती भक्ती. बोल बोल फक्त ओरडायच ना. आरडा ओरडा करायच ना. ओरडली ना ओरडली ना. इथं आडवणं काहीच कोण करणार नाही. शहरातल्या पोरांनी काय बी केलेलं चालतंय का. आणि मी मी काहीतरी करायला लागलो लगेच. असं काय करतोय. करणारे वाटलो का. अरे अरे कर सांगते ऐकून तरी घ्यायचं. शहरातल्या पोरांनी जे काय काय केलंय ना ते सगळं मी आता तुझ्या बरोबर करणार. आणि कारण करायचं नाही काय केलं कापून नावाला जाले लावणार नाही. समजलं का. नको नको करू चालू. का नको करू का नको करू. तुझ्या लहानपणी समजलं की नाही.
तुझ्या लहानपणीचा मित्र आहे का नाही? आधी जसं करायचं तसंच. ए तू काय बघत उभा राहिलाय? तमाशा आहे का इथं? अरे तुझ्यामुळे बुसतीन ती, आहे का ना मॅडम? आहे ना निच जा तिथं बघ कोणी येते का बघ. जा 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 लवकर गेला बघ गेला. करायचं करायचं सुरू मग करायचं. आई जे झालं त्यासाठी मी तुमच्या पाया पडून माफी मागतो, पण यात माझा काय हात नाही. आम्ही करायला आलो होतो एक, आणि ह्या दळींद्राजी आल्यानं दुसरंच काय केलंय. हो मग तुम्ही करायला काय आला होता? अगं बाई मागचं कशाला उकरत बसायचं, आधी मिनीला बघू आणि मग मागचं बोलू. चला लवकर. पोरायला जीव आहे का नाही तसं मला बी जीव आहे का नाही. आता पोरण काय केलं मी बघितलं. तर मला ती पाहिजे पहिलं आणि शेवटच. मग मी तुला स्वतः घरी सोडतो चालते. हे बघ तू आता माझं ऐकलं का नाही? हा मी तुझ्या आईला बी त्रास देणार नाही, कधीच त्रास देणार नाही. हा देणार ना, जायचं ना घरी सुखरू. हा जायचं ना. जानो पण तुम्हाला घरी सोडणार ना? हा 100% सोडणार सोडणार. अरे पण हे चुकीच आहे ना. मी नाही काय चुकीचं आहे ह्याच्या. हे बघ मी तुझं हात पाय बांधून तोंड बांधून मग केलं असतं तर मग चुके, आहे का नाही? हे बघ मी कसं केलं का नाही का नाही, नाही का नाही. हा मग 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 कसलं चुका नाही. हा हे बघ कसं आहे मी माझं बी तुझ्यावर प्रेम आहे, पण तुला दिसतच नाही ग, म्हणून मला असलं कुठून करावं लागतं. पण असं नाही ना करणार. अरे नाही 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 आई रक्ताची शपथ असं करणारच नाही कधीच नाही. अगं तू 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 मिली म्हणून तुला सोडून देतो. हा ठीक आहे. काय गॅरंटी? तू गॅरंटी तू बघ गॅरंटी कशी देऊ कशी देऊ गॅरंटी. हे बघ हे बघ हे बघ हे बघ तुझी शपथ तुझी शपथ तुझी शपथ. हा तुला घरी सोडतो. हा स्वतः घरी सोडतो. नारायणने मला सांगितलं का तुझं त्या पोराचं लपडं चालू आहे, तेच तर बघायला आलो होतो आणि ते बघून मारणार होतो. बरं नारे हाय ना सोबत, मग त्याला फोन लावा की चालेला फोन लागत नाही तर. हा ते करतो. हॅलो बोला की कुठे रे? हाय की इकडं. अरे इकडे इकडे कुठं? इकडे म्हणजे ज्याला सांग. अरे येडे मला माहिती ती आणि ज्याला कुठे आणि त्याच्या आल्याकडे फोन दे बरं, मला बोलायचं त्याच्या बरोबर. ज्याला थोडं काम होतंय. अरे तू जाणा बाबा मला त्याच्यावर बोलायचंय. तुम्ही कुठे? मी तिकडे येतो. या मग इकडच आहे इकडे वड्याकडे. बर बर त्याला फोन दे फोन दे. अरे अरे दाजीच फोन आहे. काय रे? अरे मी नि कुठे रे? हाय की इथंच झाल्या. काय आगाव कुठं नको नको? नाही करत ठेव पण आता इथलं उरकलं की लगेच येतो तिकडं. ए अरे कसलं काम करतोय? काय नाही. ए ए धर
जय आईला. आता कुणाचा फोन आला तरी येऊ नको इकडे. पळ तिकडे यायला. एकतर किती मुश्किलीने तयार झाली पूर्ग. ऐक ना मिनी. हॅलो शरद. हॅलो हाताजी बोला. अरे त्या पोरांनी मिनीला वाड्यात जाऊन आले. अरे तुम्ही जावा लवकर, वाचवा दिला. आम्ही आता वाड्यातच आहे. नेमकं कोणत्या वाड्यात? अरे त्या वाड्या जाऊन आले, लवकर जावा तुम्ही. बर बर बर. काय झालं? कोणाच फोन होता? दाजींचा फोन होता. दाजींना नारायण सांगितलं की जाल्या नाही तर वाड्यातच कुठतरी मिनरला घेऊन आलाय म्हणून. बर मोरांनो, तुम्हाला माहिती आहे का नेमकं वाडा कुठं आहे? तर अहो वाडा इकडे बी वाडा आहे, तिकडे बी वाडा आहे, पण नेमकं कोणत्या वाड्यात आहेत माहित नाही राव. अरे कसली रे पोरं तुम्ही, तुम्हाला तुमच्या गावचंच माहित नाही. नक्की कुठल्या बाजूला जायचं, कुठला वाडा आहे? चला चला इकडे जाऊ, इकडे जरा. चला 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 फास्ट चला. धीर धर ना जरा, एवढे कसली घाई आहे तुला? तुला आवडत नाही काय काय? असं नाही आहे, पण हे तुझं पहिलं आणि शेवटच आहे ना, म्हणून जरा धीर धर ना. होईला खरे खरे. कसला वास येतोय तुझा घरी? काही नाही, परफ्यूम आहे तो पुण्यात घेतलेला. तोय होय, मला एखादी बाटली असली दे ना. म्हणजे तू इथं नसशील तवा मी तुझ्या आठवणीत वास घेत नसेल. देते ना, देते तुला. मग ह्या गोष्टी करे सुरू. थांब रे जर, कसली एवढी घाई करतो. ए शरद, नारे आई तरीच तू म्हणजे मीनल इथंच असणार आहे. ऐका, कसलाही आवाज करू नका, त्यांच्या नकळत आपल्याला तिथं जायचंय, नाहीतर तू मीनलला हट करू शकतो. हां चला या. हे सोड सोड. हंड गे
हातपाय सोड मग तुला दाखवतो. मला बांधताना तू हंडका नव्हता का? सोडा माझ्या भावाला, सोडा सोडा नका भरू. बस बस नाही का, मी माफी मागतो तुमची. बायको 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 मी माफी मागतो. सॉरी सॉरी चुकलं आमचं. माफी माग ना. आमचं चुकलं. सॉरी. चुप. सॉरी. ऐका मारायचंय तर आता मारून टाक. माफी मागणार आता तर छट माफी माग. मारा. अरे माफी मागितली ना आता. बस करा की पोरांनो आता लई झालं. सोड. गड. माफी माग. मारा झालं पोरांनो. माफी माग. छट माफी मागतोय गले. मारा. नको बाई, इथलं सगळं सोडून मला नाही बेकार मायचं. तिथं मी आपली हाय इथंच बरी होय. आई आमच्याकडे येईल तेवढंच गावात करमल तिला. हाय चला आमच्याकडेच. तसं बी त्या पोरांचं काय खरं नाही बघा. उगा काही कुटाणं केलं तर. म्हणजे ते अजून सुधारले नाहीत का? सुधारलेत, पण हे काही दिवस सोबत घेऊन जाऊ म्हणतंय. काय सोने? हो मी पण तेच म्हणते. विसर पडोस तर. बरं बरं आई, मग तू ताईडीकडेच जा आणि तिची काळजी घे. आणि कधीही काही लागलं ना तर कॉल कर, आम्ही येऊ. हो ना जय? हो हो. म्हणजे काय, एनी टाईम कॉल करा. हो आई, तुम्ही हक्काने आम्हाला कधीही बोलवा, आम्ही नक्कीच येऊ. बर चला मग, आपल्याला उशीर होतो आणि आपली ट्रेन पण सुटेल आणि ताईडीला पण घरी जायचे. आई येते. चला. अरे आता घरचे प्रॉब्लेम सॉल्व झाले का? हो ना. थँक्स बोथ ऑफ यू यार. ते थँक्स मिंग सोड. आपल्या प्रॉब्लेमचं काय तसं? काय आपला आणि कोणता प्रॉब्लेम? कोणता प्रॉब्लेम हे बघ मिनल, एवढ्या सहजासहजी आम्ही आपला प्रॉब्लेम विसरू देणार नाही. अरे पण आपल्यात काय प्रॉब्लेम आहे? आपल्यात तर सगळं ओके आहे ना. काल आपल्यात जे झालं ना, हाय तेव्हापासून काहीच ओके नाही आहे बघ. हे काय झाले दोघात? जे एका गर्लफ्रेंडचं बॉयफ्रेंड बरोबर होतं तेच. जय तू काय बोलतोयस? अरे काही नाही, तो खोटं बोलतोय शरद. अच्छा, मी खोटं बोलतोय. ओके मग तुझ्या गालांना विचार ना, त्यांचं म्हणणं काय ते. शपथ मिनल, आपलं ठरलं होतं ना इथलं सगळं मिटल्यावर आपण पुण्यात जाऊन आपलं मिटवायचं म्हणून. अरे तुम्ही दोघं ना गप्प बसा आणि मी सांगते तुम्हाला. जे काय आपलं ठरवायचं आहे ना ते मी सिटीमध्ये जाऊनच ठरवेन. सो आता रिलॅक्स.